नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। ऑडिटोरियम करणे आणि त्याचबरोबर अभ्यासिका तयार करणे खालच्या तर यासाठी आपले अभ्यासिकेचं काम चालू आहे, लवकरच ते पूर्णत्वात येणार आहे। तर यासाठी जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांचे काही छोटे मोठे सुझाव असतील, सूचना असतील, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पुस्तकं ठेवण्यासाठी पण आपण मोठ्या प्रमाणात जागा तयार केलेली आहे। ती पुस्तकं कुठल्या स्वरूपाची असावीत, कोणती नेमकी असावीत, यासाठी आज माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी मीटिंग बोलवलेली आहे। इथला जो प्लॅन आहे आमदार साहेबांनी तो स्वतः डिझाईन केलेला आहे। बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या आहेत की अशा पद्धतीच्या पाहिजेत आणि इनोव्हेटिव्ह असलेल्या, म्हणजे इंटरव्ह्यू रूम असेल, कॉन्फरन्स हॉल असेल, प्रायव्हेट डिस्कशनला वेगळी जागा असेल, अशा स्वरूपाच्या गोष्टी आमदार साहेबांनी सांगितल्यानंतर आपण त्या पद्धतीने तयार केलेल्या आहेत। यामध्ये आजचा पूर्ण कार्यक्रम आपण चालू करतोय आणि मला वाटतंय की आमदार साहेबांनी, कारण त्यांच्या संकल्पनेतूनच ही पूर्ण लायब्ररी तयार झालेली आहे, तर या संदर्भातलं अधिक माहिती आमदार साहेबांनी द्यावी आणि विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधावी अशी मी विनंती करतो। नमस्कार, आज आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आणि स्टडी सेंटर आपलं या ठिकाणी सासवडला व्हावं ही संकल्पना कैलासवासी काकांची आणि आपलं सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आपल्या सगळ्यांचीच होती। जवळपास 3 वर्ष आपण इथं बेंगाळ्याचं राज्य होतो, बेंगाळ्याचे प्राध्यापक, त्यांचाही कल्पना आहे की पार्टीमध्ये अनेक दिवस आपण प्रयत्न करत होतो की पार्टीचं एक सेंटर या ठिकाणी व्हावं, परंतु पार्टीचं जे नॉर्म्स आहेत आणि जी आर आहेत कैलासवासी आमदार रणपिसे साहेबांच्याबरोबर आपण फॉलोअप घेत होतो की ते सेंटर आपल्याकडे व्हावं, त्याचे जी आरमध्ये बदल व्हावेत, पण ते सेंट्रलाइज संपूर्ण जी आर असल्यामुळे संपूर्ण भारतासाठी त्या ठिकाणी आपल्याला ते करता आलं नाही। तर मग नगरपालिकेने, सासवड नगरपालिकेने इनिशिएट केलं आणि या ठिकाणी आपण बेसमेंटमध्ये ही संकल्पना राबवली की संपूर्ण लायब्ररी त्या ठिकाणी आपण नगरपालिका वैशिष्ट्यपूर्ण आमदार निधी अशा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून, म्हणजे जवळपास 3-4 निधी एकत्र करून हे जे कॉम्बिनेशन आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर उभं राहिलं आहे। त्याची संकल्पना खरं म्हणजे या ठिकाणी इंटिरियर आणि आर्किटेक्ट संग्रामजी चव्हाण आहेत, ज्यांनी ते एक्झिक्यूट केलं डिझाईन। संकल्पना माझी होती, कारण बरेच वेळा माझ्या बंधूंच्या बरोबर ट्रेनिंग सेंटरमध्ये जाण्याचा योग आला होता, यशस्वीलाही खूप वेळा जाऊन आलो होतो आणि एक वेगळं सेंटर व्हावं। आज बोलवण्यामागचं मनोगत सर, म्हणजे सगळ्यात नगरसेवकांचं नगर अपेक्षांचं, आम्ही 5 दिवसांपूर्वी या ठिकाणी भेटलो होतो, पुढच्या 10 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः 6 तारीख 10 फेब्रुवारीपर्यंत हे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। तर या ठिकाणी आपल्या तालुक्यातली अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काम करणारी, अभ्यास करणारी मुलं त्या ठिकाणी आहेत की खरं म्हणजे ही अभ्यासिका केली पण ती वापरणार मुलं आहेत, तर मुलांच्याही संकल्पना तयार घ्याव्यात की जेणेकरून आता फायनल स्टेजला जर काही बदल करायचे असतील इथे छोटे मोठे की त्यांना जी आवश्यकता वाटते तर ते बदल करता यावेत। त्याचप्रमाणे प्राध्यापक बेंगाळे सरांच्या बरोबर आदरणीय गद्रे सर या ठिकाणी आहेत, सागर सर आहेत, जगदाळे सर आहेत, आदरणीय म्हणजे सर्वच शिक्षकांना बेमाने सर आहेत, सगळ्यांना, सागर सरांना, आदरणीय टाक सरांना सगळ्यांना बोलवलं, कारण संकल्पना या लायब्ररी बनवताना अशी आहे साधारणतः की ही लायब्ररी जी आहे ती 24/7 चालावी, म्हणजे 24 तास ही लायब्ररी उघडी राहावी, 24 तास या ठिकाणी संपूर्ण वेळ अभ्यासिका म्हणून राहावी। ही मुख्य रस्त्यापासून आतमध्ये हे परिसर पण शांत आहे, कमर्शियल जागा नाही आहे, त्यामुळे मुलांच्या अभ्यासासाठी हाही परिसर, त्याबरोबर बाहेरचाही परिसर, म्हणजे काही वेळेस थोडंसं
बाहेर जाऊन कुठे बेंच बाहेर पण आपण बेंचेसची वगैरे त्या ठिकाणी संकल्पना करतो, जेणेकरून तो की एकूणच स्टडी सेंटरचं वातावरण या ठिकाणी व्हावं. त्याचबरोबर वरती जवळपास किती बसतात संग्रामजी? वरती 150 लोकांचा हॉल होतो, म्हणजे तिथे आता सिटिंग आपले आलेले आहेत. फायनल स्टेज हॉल आहे, तो इमर्सचा हॉल सुद्धा जवळपास 550 सीटचा तो आहे, जो व्याख्यानासाठी आणि कार्यक्रमांच्या साठी त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. थोडक्यात मी संकल्पना सांगतो, सविस्तर त्या ठिकाणी संग्रामजी आपल्याला सांगतील. परंतु सर, आपल्या सगळ्यांचं सजेशन आणि मार्गदर्शन हवे, कारण की हे उभं केलंय. कुठली गोष्ट उभं करणं खूप सोपं आहे, ते चालवणं खूप अवघड आहे. आणि ते चालून त्या उंचीला किंवा त्या स्टँडर्डला ते राहिलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या तालुक्यातून, म्हणजे आज नुसतं MPSC UPSC नाही आहे, नीटची परीक्षा आहे, इतर कॉम्पिटेटिव्ह आहेत, NDAच्या परीक्षा आहेत, मुलांची 10वी 12वीची परीक्षा आहे, की मला वाटतं की प्रत्येक कॅटेगरीतला मुलगा, किंवा उद्या IAS IPS, उद्या कृषीमध्ये किंवा NDAमध्ये आर्मीमध्ये, ज्या ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्या त्या क्षेत्रामधल्या विद्यार्थ्याला इथे अभ्यास करता आला पाहिजे. त्यामुळे इथे कुठल्या प्रकारची पुस्तकं असावीत? आता काही पुस्तकं या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मिळालीत, आणखी काही पुस्तकं असावीत, करंट इव्हेंटमध्ये सगळे न्यूजपेपर असावेत, म्हणजे आज आपल्या इथल्या केसरीपासून हिंदू पेपरपर्यंत सगळे पेपर्स आपल्याकडे पिरियॉडिक इथं असावेत, जेणेकरून सगळे करंट इव्हेंट तुम्हाला इथं मिळतील. मासिकं कुठली असावीत, त्रैमासिकं कुठली असावीत, साप्ताहिकं कुठली असावीत, इतर जे अभ्यासिका येतात त्या कुठल्या असाव्यात. आता काही मुलं मी बघितलेत, आपल्याकडे वाल्ह्याचा मुलगामध्ये एक मला वाटतं USला इंजिनिअरिंगच्या कुठल्या अभ्यासासाठी स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्यासाठी गेला आहे. तर असेही मुलं आहेत की जे PhD करत आहेत किंवा इतर कुठल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, तर त्यांनाही बरेच वेळा काय होईल की ती पुस्तकं मी अभ्यास केल्यानंतर त्या पुस्तकांचं काय करायचं, ती इथे जर झाली किंवा काही वेळेस काय असतं की ते मी घेऊ शकत नाही किंवा सगळे पेपर मी वाचू शकत नाही, तर तेही इथं उपलब्ध होतील. ती संकल्पनेतनं एक सेंट्रलाइज लायब्ररी असावी. आज मला वाटतंय, म्हणजे माझ्या अंदाजे 40,000 पण संग्रामजी म्हणजे की जास्त पुस्तकं या ठिकाणी आपण ठेवू शकतो. एवढं मोठा आपण लायब्ररी त्या ठिकाणी केली आहे. नुसती पुस्तकं नाही, इंडिव्हिज्युअल स्टडी पण तुम्हाला करता येणार आहे. इकडे कम्प्युटर रूम केली आहे, त्यामुळे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला कुठल्या प्रिंटआउट घ्यायच्या, ऑनलाईन काही सर्च करायचं, माहिती घ्यायची, तेही करता येणार आहे. त्याचबरोबर एंट्री केल्यानंतर म्हणजे संग्रामजी जास्त ह्याच्याने आपल्याला देतील संकल्पना, परंतु माझा जो संकल्पना होती ती अशी होती की एंट्री केल्यानंतर कुणी येऊ द्या असं समजून चाला की आपले झेंडे साहेब आहेत, जे IAS झालेले आहेत, किंवा आता पोलीसमध्ये आपल्याकडे खैरे साहेब, दोन्ही झेंडे साहेब त्या ठिकाणी आहेत आपल्या दिव्याचे आणि कोळवीऱ्याचे. एखादा IPSसाठी तयारी करतो किंवा पोलीस अधिकारी होण्यासाठी तयारी करतो आहे, ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस लायब्ररी पण डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. तर 20 मुलं आहेत तर आपण जवळपास 20-22 लोकांचा कॉन्फरन्स हॉल केलाय, की त्याच्यामध्ये एखाद्या अधिकारी आल्यानंतर ते त्या कॉन्फरन्समध्ये जातील, ज्यांना त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचं ते तिथे इंटरॅक्ट करू शकतील. काही स्टडी रूम केलेला आहे 20 मुलांचा, छोटासा कॉन्फरन्स 12 की काही मुलांचा केलेला आहे, ते केलेलं आहे. इंटरव्ह्यू रूम आपण इथं केलेला आहे, कारण आज इंटरव्ह्यू सगळ्यासाठी गरजेचा आहे, म्हणजे आपल्या नोकरीपासून अभ्यासापर्यंत सगळीकडे आपल्याला इंटरव्ह्यूची आवश्यकता असते. इंटरव्ह्यू रूम केलेला आहे, डबा खाण्यासाठी सुद्धा इथं म्हणजे लंच रूम केलेलं, तर ते सगळं ब्रीफ ते करतील. ही संकल्पना आपण ठेवलेली आहे समोर. मला एकच आपल्या सगळ्यांच्याकडे हवं आहे, म्हणजे सगळे प्राध्यापक मंडळी, माजी शिक्षक मंडळी सगळे आहेत, काही रिटायर्ड झालेले आहेत, तर मला की आपण कशाप्रकारे वेळेचं नियोजन करू शकू, कारण शेवटी ना हे चालवायचं आहे आपल्या सगळ्यांना, तर ते कशाप्रकारे चालवता येईल, एका वेगळ्या स्टँडर्डला कसं ठेवता येईल, हा एक सर प्रश्न गदर सर, गोंगाडे सर किंवा सगळेच, म्हणजे अमित सर आहेत, मेमाने सर आहेत, सागर सर आहेत, सगळ्यांना एक विनंती आहे. दुसरं म्हणजे कशाप्रकारे ह्याला आपल्याला एक स्टँडर्ड मेंटेन करून देणं, त्याला त्या उंचीवरती नेत आहे, की नुसतं आपल्याकडे पुस्तकं घेऊ शकतो म्हणून सगळी पुस्तकं घेऊन, तर मुलांना सुद्धा ते डेडिकेटेडली करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपण इथं प्रोजेक्टर सुद्धा लावतोय, त्या प्रोजेक्टरच्या माध्यमातून VC असेल, ऑनलाईन स्टडी असेल, ऑनलाईन क्लासेस पण असतात काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे, तेही तुम्हाला आता घेता येतील किंवा करता येतील. तर अशी ही सगळी संकल्पना आहे, थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता माझं मत आहे की आपण एक एक करून जर ते मांडलं तर ते जास्त संयुक्तिक राहील. तत्पूर्वी आहे ना सगळा प्लॅन आहे ना,
एकदा संग्रामजी आपल्याला एक्सप्लेन करून सांगतील की कुठे काय आहे, की जेणेकरून त्याच्यामध्ये बदल. वरती सुद्धा आपण ऑडिटोरियम करतोय, त्याला पडदे वगैरे करतोय, हाईट त्याची आहे, पण आता काय झालं की कमी पैशांमध्ये तो आपण करून घेतलेला आहे. त्यामुळे संकल्पना अशी आहे की हे तर आहेच, परंतु आता उद्या लेक्चरसाठी कोणाला आपल्याला बोलवायचं म्हटलं प्राध्यापकांना ह्यांना, तर ते लेक्चर्स वरती होऊ शकतात, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती 100 मुलांचे 200 मुलांचे 500 मुलांचे तेही त्या अभ्यासिकेत होऊ शकतात. अशा प्रकारे परिपूर्ण अभ्यासिका आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्या ठिकाणी करतो आहोत. तर आपण थोडक्यात सर जर सगळ्यांनी मतं मांडली तर आपल्याला सगळी करता येतील आणि ती नोट पण करून घेता येईल, आणि त्याप्रमाणे आपल्याला टप ह्याच्यामध्ये काही बदल किंवा ॲडिशन काय करायचे हेही सांगता येतील. आत्ता सध्या फॅनच आहेत, नंतर आम्ही प्रयत्न करतो त्या ठिकाणी की येणाऱ्या काही काळामध्ये एअर कूलर किंवा काही आपण बसून जेणेकरून, पण मला वाटतं की आवश्यकता नाही आहे, चांगला परिसर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि विशेषतः सगळ्यांच्या वतीने म्हणजे कार्यक्रमाचे आभार मानेलच, पण संग्रामचं मनापासून कौतुक आहे CEO साहेबांचे, सर्व नगरसेवक नगराध्यक्षांचे, कारण खूप ह्याच्यातून म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला काटकसरीतनं आपण हे सगळं उभं करायचा प्रयत्न केलेला आहे. तर संग्रामजींना विनंती करतो की आपण जरा थोडंसं प्लॅन सगळा एक्सप्लेन करावा आणि मग आपण त्या विषयावरती बोलूया. पहिला याचं मायनूट गोष्टी सांगत असताना पहिला आवर्जून सांगावं वाटतं की सरांनी ज्यावेळेस हा विषय आमच्यासमोर मांडला होता त्यावेळेस एकदम बारीक बारकावे जे असतात प्रत्येक गोष्ट स्पेसिफिकली स्वतः आम्हाला इनपुट्स दिले की मला हे असंच पाहिजे. हा माझ्या हिशोबाने 4th-5th प्लॅन आहे जो फायनलाइज केला सरांनी स्वतःहून, जेणेकरून माझ्या हातातनं काही चुका झाल्या असतील किंवा काही गोष्टी त्यांनी स्वतःने जे काही बाहेर एक्सपिरियन्स केलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी मला मायनूट चेंजेस सांगितले की नाही हे आपल्याला असंच करायचं आहे. कुठलाही कॉम्प्रोमाइज क्वालिटीमध्ये आणि डिझाईनमध्ये त्यांनी अजिबात ॲक्सेप्ट केलं नाही, त्याच्यामुळे आम्ही पण खूप गोष्टी शिकलो सरांकडनं. बेसिकली आता स्टार्टपासून सांगतो, समोर जो राऊंड दिसतोय सगळ्यात पुढे जो एंट्री केल्या केल्या जिन्याच्या राईट साईडला, तिथे एक राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी केलेला आहे, जेणेकरून प्रोजेक्टर तिथं सेट आहे, कुणी बाहेरचा लेक्चरर आला आणि शॉर्ट लेक्चर करायचं किंवा ग्रुप डिस्कशन करायचं तर बाहेर लेक्चर रूम पूर्ण ह्याच्यापासून आयसोलेटेड, जेणेकरून इथं स्टडी करणाऱ्या लोकांना डिस्टर्बन्स क्रिएट होणार नाही असं तिथं पूर्ण डोर सहित म्हणजे बाहेरचा पार्ट पूर्ण कट केलेला याच्यापासून, आणि तिथं प्रोजेक्टर रूम आणि 20 लोक किंवा 25 लोक इझिली बसतील असं राऊंड टेबल समोर क्रिएट केलेला आहे. 2 पार्टला आयसोलेट करताना सेंटरला एक लायब्ररी टेबल आहे जो तो पार्ट आणि हा पार्ट इझिली कंट्रोल करू शकतो. समोर एंट्री केल्या केल्या जेणेतनं कोण येत आहे कोण एक्झिट होतं हे सगळं तिथंच कंट्रोल येईल, म्हणजे मध्ये सेंटरला टेबल दिसतो आहे त्या टेबलपासूनच सगळा कंट्रोल राहील समोरच्या रूमचा आणि मागच्या रूमचा. मागे कोणी कोण स्टडी करायला आले किंवा बाहेर जाताना त्या व्यक्तीचा पूर्ण कंट्रोल तिथं राहील. तिथून कम्प्युटर लाईन सगळ्या इथंच कनेक्ट केलेल्या आहेत, कॅमेराचा सेटअप पण तिथं कनेक्टेड असेल, आतमध्ये जे काय चाललं आहे तो सगळा कनेक्ट तिथं राहणार आहे पुढच्या पार्टमध्ये, म्हणजे उद्या जेणेकरून आतमध्ये त्या व्यक्तीला प्रत्येक वेळी आतमध्ये यावं लागणार नाही, कॅमेराने तो तिथं काय चाललं आहे आतमध्ये ते सगळं कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर बाजूला जे सगळे दिसत आहेत हे सगळं स्टोरेजेस आहेत, बुक स्टोरेजेस, जे 40,000 पुस्तकं आपण म्हणतोय, सर म्हणतात की 40,000 पुस्तकं हे ॲक्च्युली त्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे व्हॉल्यूम जास्त आहे, पण 40,000 मिनिमम पुस्तकं जेव्हा ह्याच्यात येतील तेव्हा हे भरल्यासारखं दिसेल. याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी ॲक्च्युली याची, बोथ साईड काय काय स्टोरेज आहे बोथ साईड आहे, पण 40,000 मिनिमम बुक्स पाहिजे आपल्याला जेणेकरून हे कमीत कमी भरल्यासारखं दिसेल. ठीक आहे, आता आपण ज्या सेंटरमध्ये बसलोय हा पार्ट पूर्ण पाथवे म्हणून ठेवलेला आहे आणि सेंटरला तुम्हाला एक झिगझॅग टाईप टेबल दिसत असेल, तर टेबलला बोथ साईड मुलं बसू शकतात स्टडी करण्यासाठी, म्हणजे पुढे एक पार्टिशन आहे जेणेकरून याला तो दिसत नाही आहे त्याला हा दिसत नाही, डिस्टर्बन्स क्रिएट होणार नाही, पण कमी जागेत जवळजवळ 22-23 मुलं बसतील असा सेंटर सेटअप केला. हा जर कुठे इकडे तिकडे केला असता तर कदाचित डिस्टर्बन्स क्रिएट झाला असती किंवा पाथवे कट झाली असती, म्हणून आपण सेंटरलाच घेतला याला. त्याच्यानंतर ह्या 2 कॉलमच्या मध्ये प्रत्येक जी जागा क्रिएट झालेली आहे त्यात 8 लोक बसतील असा सेटअप आहे, 2-2 टेबलचा प्रत्येक कॉलमच्या मध्ये. आता 2 कॉलमच्या मध्ये आपण पार्टिशन नाही घेतलं कारण जागा खूप बारीक होत होती, आपण 2 स्पेस वाईट ठेवला आणि 2-2 टेबलचा सेटअप इक्वल जागेमध्ये केला, त्याला पण टॉप मॉडेल पार्टिशन आहे असं इथे या साईडला, जेणेकरून इथं पण मुलं अभ्यास करताना आपण त्यांना दिसणार नाही किंवा ते लक्ष विचलित होणार नाही. आपण मागच्या वेळेस जेव्हा भेटलो होतो त्यावेळेस नॉईज क्रिएट होत होता इथं बरेचसे होती इथं ज्या त्या मागच्या मीटिंगच्या वेळेस, आत्ता तुम्हाला अजिबात आवाज घुमत नाही आहे इथं. जे ॲकॉस्टिक्सचा विषय सांगत होतो मागच्या वेळेस ते आता सीट कम्प्लीट झाल्यामुळे ॲकॉस्टिक पूर्ण क्रिएट झालं आहे,
फर्निचर सगळं सेट झालं त्याच्यामुळे आवाज माझा घुमत नाही अजिबात. हॉल खूप मोठा आहे पण अजिबात आवाज घुमणार नाही. त्याच्यामुळे सायलन्स जो लायब्ररीला सगळ्यात महत्त्वाची गरज आहे सायलन्स, तो 100% इथं मेंटेन झाला आहे. हाईट व्हेंटिलेशन सगळं प्रॉपर आहे. आत्ता आपण बेसमेंटला आहे, बेसमेंटला असताना सुद्धा आपलं सफोकेट होत नाही, गरम होत नाही. त्याचं कारण आहे की सगळ्या बाजूने कूल आहे आणि फॅन्स अजून तरी सुद्धा चालू नाहीत. हे उन्हाळ्यामध्ये पण हे चालवलं की ब्लोवर्स आपण टाकण्याचा प्रयत्न करू सर. आपलं जसं बोलणं झालं तर ब्लोवर्स आपण टाकून देऊ. त्याच्यानंतर ह्या पार्टमध्ये मागे जी ही जी रूम आहे इथं कम्प्युटर लॅब आहे. म्हणजे ऑनलाईन स्टडी करायचं असेल किंवा ऑनलाईन काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, प्रिंटआउट घ्यायचं असेल, प्रिंटरचा सेटअप आहे, हा सगळा सेटअप इथं घेतलेला ह्या रूममध्ये. ही मागे जी रूम आहे ही ॲडमिन रूम आहे. याच्यामध्ये इथले सर्व्हर्स वगैरे ज्या काही गोष्टी असतील ह्या लायब्ररीला लागणाऱ्या त्या सगळ्या इथं लॉक्ड असतील. म्हणजे तो फक्त लायब्ररीकडे कस्टडी असेल जे काय असेल ते. मागे रेस्ट रूम आहे जिथं मुलं पॅन्ट्री म्हणू शकतो आपण ज्याला, इथं मुलं जेवण करू शकतात, लंच करू शकतात किंवा अनेक गोष्टी की 5-10 मिनटं बसायचं आहे त्यासाठी. समोर जी दिसली आपल्याला ही इंटरव्ह्यू रूम आहे. इंटरव्ह्यू रूम म्हणजे तिथं असं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं की जेव्हा कोणी मुलगा MPSC च्या खरंच इंटरव्ह्यूला जातो किंवा कुठल्याही इंटरव्ह्यूला जातो तेव्हा त्याच्यासमोर जे वातावरण क्रिएट असतं तिथं तसं सेम वातावरण इथून. म्हणजे नॅशनल एम्ब्लम वगैरे मागे लावून सत्यमेव जयते लिहिलेला जो एम्ब्लम आहे आपला इंडियाचा तो लावून प्रॉपर एन्व्हायरमेंट क्रिएट केलं त्या रूममध्ये की जेणेकरून त्या मुलाला असं वाटलं पाहिजे की आपण खरंच इंटरव्ह्यूला गेलो आहे जिथे आपण जाणार आहे तिथं. त्याच्यानंतर इकडच्या साईडला परत गर्ल्ससाठी वेगळे रेस्टरूम केले जेणेकरून आयसोलेटेड राहील तो पार्ट. त्यांना जेवायचं असेल किंवा बसायचं असेल 10-15 मिनटं तर तो पार्ट इकडे आपण ठेवलेला आहे. अशा पद्धतीचं डिझाईन सेट केलेलं आहे. कम्प्लिशन याचं सर साधारणतः 5-6 दिवसात होऊन जाईल. आता म्हणजे फक्त सेटअप राहिलेलं आहे. अजून काय अजून सजेशन असतील तर आपण त्याच्यामध्ये काय वाटत असेल की आपल्याला अजून हे गरजेचं वाटतंय ते गरजेचं वाटतंय तुम्ही सांगा, नोट डाऊन करून घेऊन. अजून आपल्याकडे 10 दिवस आहेत. मला जेव्हा तुम्ही संकल्पना सांगितली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये जे जे काही पॉईंट सुचले ते मी तुम्हाला सांगतो. मला असं सुचलं होतं की आपण याच्यामध्ये 5 विंग असू शकतात. शिक्षण विभाग, वाङ्मय विभाग, प्रकाशन विभाग, संशोधन आणि प्रशिक्षण विभाग आणि रात्रशाळा. आता 24/7 आहे म्हणजे आपल्याला तेव्हा पण टाईम अवेलेबल असेल. शिक्षण विभागाच्या अंतर्गत ज्ञानवर्धिनी अभ्यासिका किंवा राष्ट्रसेवावर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र किंवा विज्ञानवर्धिनी नीट आणि JEE परीक्षाची तयारी असे आपण त्याच्या अंडर त्या गोष्टी घेऊ शकतो. वाङ्मय विभागामध्ये एक म्हणजे आपण एक मी उदाहरण म्हणून एक जस्ट विचार केला की समजा आता महात्मा फुले पुस्तकालय असं एक आपण करू शकतो. आचार्यात्री व्यासपीठ त्याच्यामध्ये करू शकतो ज्याच्या अंतर्गत काही गेस्ट लेक्चर्स किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला अरेंज करता येऊ शकतील. किंवा एखादा प्रकाशन विभाग असेल ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं काहीतरी डॉक्युमेंट पब्लिश करायचं असेल, मुलांच्या नोट्स पब्लिश करायच्या असतील आणि त्या पॉप्युलर करायच्या असतील, म्हणजे इथे जे शिकवलं जातं त्याच्या नोट्स आणि या सगळ्या गोष्टी, तर त्याचा एक प्रकाशन विभाग आपण करू शकतो. संशोधन आणि प्रशिक्षण असं पण एक करता येईल की MPSC च्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आणखी जर आपल्याला हायर लेवलचे कोणी लोक आणू त्यांच्यामध्ये जर काही करता आलं प्रशिक्षण त्यांच्या प्रशिक्षणासाठी तर ते करता येईल. संशोधन विभागामध्ये जे विद्यार्थी किंवा शिक्षक PhD करतात तर त्यांना सुद्धा या बऱ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप फायदा होईल. त्यांना जसं ॲटमॉस्फिअर हवं आहे तसं इथे मिळू शकेल. आणि रात्रशाळेमध्ये म्हणजे जरी रात्रभर ती नसली तरी संध्याकाळच्या वेळेमध्ये असते आणि त्या वेळेमध्ये मला स्वतःला कॉन्ट्रीब्युट करायला आवडेल की कोणी मुलं येणार असतील तर त्यांना येऊन शिकवायचं किंवा काय, तर अशा पद्धतीने आपल्याला तेही त्याच्यामध्ये कॉर्पोरेट करता येईल. म्हणजे 24/7 जी आयडिया आहे ती त्याच्यामध्ये करता येऊ शकेल असं. सर इथं का म्हणजे संकल्पना अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अशा प्रकारे याची संकल्पना आपण मांडली की ज्याच्यामध्ये लायब्ररी म्हणजे सेल्फ स्टडी जो आहे तो सेल्फ स्टडी 24 आवर्स का चालला पाहिजे. आता आपल्याकडे काय झालं की मधल्या काळामध्ये आपल्याकडे काही मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स होती, तर मला वाटतं 10 वर्ष झाले असतील काकासाहेबांनी त्यावेळेस निर्णय घेतला आणि आपण प्रांत ऑफिसला आपली नगरपालिकेची जागा दिली शिक्षण मंडळाची आणि त्याचं आपल्याकडे वापर नव्हता, शिक्षण मंडळाचं ऑफिस नगरपालिकेत गेलं, तर त्यावेळेस
आपण तहसीलदारांचं जे रेसिडेन्स आहे ती जागा नगरपालिकेला घेतली, ती कॉम्पिटिटिव्ह एकदम की मुलं आहे ना त्या जागेमध्ये आता का हे करतात, ती जागा एवढी छोटी आहे म्हणजे एक बी एच के ची जागा आहे, पण मला वाटतं 20-22 किती मुलं आहेत तिथे, 25 मुलं आहे ना, म्हणजे ते झोपतात कसे किंवा अभ्यास पण कसे करतात ना, हा एक विषय आणि एवढं हे आहे. तर आपला उद्देश सर कसा होता की आता ज्या हे आहेत तर रात्र शाळेचा कन्सेप्ट आपला चांगला आहे, पण तो आपण आहे ना नगरपालिकेच्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे, म्हणजे हडकोमध्ये नामदेव संत नामदेव शाळा आहे किंवा खाली आपल्याकडे वेगवेगळ्या शाळा आहेत, तर तिथे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करतात. तिथे माझं कसं म्हणलं होतं की लायब्ररी फोकस्ड, म्हणजे माझी 12th झाल्यानंतर मला नीट ची तयारी करायची आहे, मला NDA एक्झामची तयारी करायची आहे किंवा मला PhD करायची आपण जसं म्हटलं बरोबर, किंवा मला त्या ठिकाणी आणखी मला UPSC MPSC एक्झाम, आता काल MPSC एक्झाम झाली तशी MPSC एक्झामची तयारी करायची. तर त्या काळात पण काय होतं की बरीचशी मुलं अशी आहेत की थोडक्यात काय माहिती का, इट शुड बी अ फ्री टाईम, कारण आम्ही त्याच्यातून गेलोय. तर मला असं म्हणायचं की काही वेळेस असं असतं ना की काहींचं कॉन्सन्ट्रेशन रात्रीच्या वेळेस असत, काहींचं कॉन्सन्ट्रेशन आहे ना दिवसा, म्हणजे आणि काही लोक आहेत जे कधी कॉन्सन्ट्रेट करू शकतात. तर जो फोकस्ड अभ्यास करता आला पाहिजे ही संकल्पना हित आहे, म्हणजे माझं मत आहे की ओपनली लायब्ररीमध्ये पण करता आलं पाहिजे. बरेच वेळा असं आहे की आपण जास्त नॉलेज वाढवू शकतो कधी डिस्कशन मधलं, म्हणून आपण वेगवेगळे डिस्कशन रूम केले. कम्प्युटर लॅब विथ प्रिंटर वगैरे कशासाठी करतोय, जे काही तुम्हाला हवं आहे आणि ते वायफाय आणि हे सगळं ठेवतो आपण, की जे काही तुम्हाला हवं आहे ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध झाल्या पाहिजे प्रिंटआउटच्या माध्यमातून याच्या माध्यमातून, तर त्याही गोष्टी इथे उपलब्ध होऊ शकतील. थोडक्यात कसं आहे की ज्ञानाचं संकलन इथं आहे, तुम्हाला जे हवं आहे ते घ्या, त्याचा अभ्यास करा, तुम्हाला असलेलं ज्ञान पण इथं संकलित करा जेणेकरून इतरांनाही तुम्हाला वाटता येईल, अशा प्रकारे हे सेंटर करायचं. वरती सुद्धा आहे ना म्हणजे व्याख्यानांच्यासाठीच ते राहणार आहे, म्हणजे तिथं कुठलाही पॉलिटिकल कार्यक्रम होणार नाही आणि कुठलाही हे नाही, तिथे फोकस व्याख्यानं म्हणजे सर्व प्रकारची अभ्यासाची व्याख्यानं असतील, आपल्या राष्ट्रपुरुषांची जे हे असतात दिवस असतात त्या सगळ्याचं हे असेल की एक फोकस व्याख्यानं आणि शिक्षकांची हे असतील ते सत्कार किंवा या असल्या कार्यक्रमांना तो दिला जाणार, मग ह्या संपूर्ण इमारतीचं ही अभ्यासिका म्हणूनच राहणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड सेंट्रल नॉलेज पॉईंट म्हणजे असं मला वाटतं. आणि आपण जे हे दिलं ना सर, आता ह्याच्यामध्ये जे प्रकाशन आहे हा कन्सेप्ट खूप चांगला आहे, जो आपण इथे तयार करू शकतो की इथे जे काही संकलित होत आहेत, आता काही आपल्याकडे आहेत, आता प्राध्यापक एक के नाही येत आज आपल्यामध्ये म्हणजे ते हे झाले, परंतु खूप चांगली पुस्तकं पुरंदरचे धुरंदर सारखी लिहिली, अनेक लेखक आहेत आपल्याकडे, काही मॅडममध्ये एक पुस्तिका सर प्रिंट केली, आता शिक्षक आपले अनेक आहेत, आता सर आहेत जगदाळे सर आहेत तिकडे, की अनेक शिक्षक PhD वगैरे करतात बरोबर ना सर, तर त्याच्यासाठी होईल, काही पुस्तकं लिहित आहेत त्यांच्यासाठी पण आहे हे, तर हे प्रकाशनाचं आपण निश्चितपणे करू शकतो, वाङ्मयाचा अभ्यास इथं होऊ शकतो, तेही करू शकतो, म्हणजे थोडक्यात कसं आहे कॉन्सन्ट्रेटेड नॉलेज पॉईंट आहे ना, म्हणून आपला एक विचार होऊ शकेल, म्हणजे उद्याही कसं आहे की तुम्हाला वेळ मिळाला, तुम्हाला असं वाटतं की मला जाऊन लायब्ररीत वाचायचं तरी मी इथे येऊन वाचू शकतो बरोबर की नाही, तर अशा प्रकारचं हे सेंटर असं उत्तर मला वाटतं, म्हणजे मी आय नॉट, पण हे तुम्ही जी कल्पना दिली ना रात्र शाळेत ती आपण निश्चित राबूयात म्हणजे इतर ठिकाणी, आणि संशोधन प्रशिक्षण तर आपण म्हटलं ते आपण इनकॉर्पोरेट ह्याच्यामध्ये करता येण्यासारखं आहे. लायब्ररीचं स्ट्रक्चर अतिशय चांगलं आहे, 12 डिसेंबर तुमची योजना होती, खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रक्चर झालेले, एवढी लायब्ररी पुण्यात सुद्धा नाही शहरात सुद्धा नाही. अभ्यासिका करत असताना बऱ्याच वेळा मुलं स्टडी करतात, स्टडी स्वतःची केल्यानंतर त्यांना एक्झाम डिपार्टमेंट पाहिजे, बऱ्याच वेळा स्टडी होतो मुलांचा, परीक्षेला जाईपर्यंत त्यांना एक दर महिन्याला परीक्षा झाली पाहिजे, सराव पेपर झाले पाहिजे, त्याच्यासाठी पेपर काढणे, त्यांचा सराव घेणे आणि त्याच्यासाठी नियंत्रण कक्ष तयार केला पाहिजे, कारण ती कमिटी पाहिजे त्याला, तर ती मुलं अजून जास्त ग्रीप घेतो, बऱ्याच वेळा अभ्यास होतो फक्त आणि त्यांना नेमकेपणाने कुठली परीक्षा द्यायची, मग जे आतापर्यंत MPSC UPSC जे झालेले पेपर ते सगळे पेपर किंवा शिक्षक जे असतात तयार करणारे त्यांच्याकडून तयार करून आपल्याला महिन्याला एक सराव पेपर आणि एक सराव लेक्चर चांगल्या अधिकाऱ्यांचं इथे घेतलं पाहिजे, इन्व्हाइट करून त्याच्यासाठी नियंत्रण कक्ष पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून चालू पाहिजे, खूप छान आहे.
आणि पूर्ण तालुका उत्तम पद्धतीचा अभ्यासासाठी म्हणजे मुलांना 24 तास इथं राहिल्यानंतर त्याचं एंट्री फी जबाबदारी आणि राहण्याची त्याची सगळी नियोजन अपेक्षित केलं की छान होईल. मी प्रथमतः सासवड नगर परिषद आणि आमदार संजय जगताप यांचं अभिनंदन आणि आभार मानतो की अशा प्रकारची वास्तू उभी करून या पुरंदर तालुक्यातील नवयुवकांना एक करिअर संधी या ठिकाणावर निर्माण होणार आहे. यासाठी मी काही 2-4 सूचना या ठिकाणी करणार आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीप्रमाणे या ठिकाणी चांगले युवक घडावेत, सुसंस्कृत युवक घडावेत या दृष्टीने अभ्यासिकेचा उपक्रम हा स्तुत्य आहे. तो अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी स्पर्धा परीक्षा, करिअर गायडन्स याबरोबरच या परिसरातील जे रहिवासी शेतकरी आहेत त्यांना त्यांचं देखील आपण सेमिनार, कॉन्फरन्स अशा प्रकारचं आयोजित करून ह्या परिसरात कुठल्या भागात कोणतं पीक येतं आहे, कोणती खतं वापरावीत अशाही प्रकारचं हे केल्यानंतर आपल्याला या घराघरातील माणसापर्यंत ह्या अभ्यासिकाच्या संदर्भातलं महत्त्व आणि उपयोग आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवता येतो. म्हणजे हे फक्त शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच ह्या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी देखील या वास्तूचा या ठिकाणाचा उपयोग व्हावा ही एक माझी सूचना आहे. जे जे आपण उपक्रम राबवू त्या प्रत्येकाला म्हणजे या देशामध्ये आणि आपल्या याच्यात सगळीकडे थोर पुरुष आहे की ज्यांचे विचार त्या लोक आपल्या नवयुवकापर्यंत पोचले तरच तो विद्यार्थी घडत आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर आहे हे ज्या वेळेला त्या मुलाला वाचल्यावर कळतं आहे तरच तो चांगला पुढे घडतो आहे. तो एक तो रोल मॉडेल म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, सावरकर ज्याला मानेल त्याला मानेल, पण तो चांगलेच विचार पुढे आणणार आहे. तर या थोर पुरुषांची सर्व प्रकारची पुस्तकं आपल्या या ग्रंथालयामध्ये असावी आणि त्यांचे त्यांचे जे काही ठराविक ऑकेजन आहे, उदाहरणासाठी जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्यांचे काही स्मरण दिवस असेल, त्या दिवशी तो इतर प्रकारची जयंती होती तशी नव्हे, व्याख्यानाच्या रूपानं त्यांचं प्रोफेशनल वक्ता त्याला देऊन त्यांनी ते संदर्भासहित त्या ठिकाणी ते भाषण किंवा त्या विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन करावं अशा प्रकारचं नियोजन असण्यासाठी समजा अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचा एक कोऑर्डिनेटर असावा की ज्यांनी सगळ्या थोर पुरुषांची यादी त्याच्याकडे असली पाहिजे. कोणत्या दिवशी कोणाचा एखादा ओकेजन आहे त्या दिवशी काय 2 मुलं असतील, 10 मुलं असतील, 100 मुलं असतील त्या दिवशी त्यांचं या ठिकाणी आता सरकारचं सर्क्युलर आहे बघा. काल नेताजींची जयंती झाली, सुट्टी होती, पण सरकारी कर्मचारी आपल्याला ते सगळा प्रोटोकॉल पाळावा लागला. तशा प्रकारची ही यंत्रणा या ठिकाणी असावी आणि समाज सुधारकांचा प्रत्येक वेगवेगळ्या इव्हेंटचा थोडे कोऑर्डिनेटर तुमचे वाढतील, पण त्याला एक इव्हेंट द्यायचा आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे ती यंत्रणा असणारच आहे. परंतु याचं 24/7 सुपरविजन मेंटेनन्स हा फार चॅलेंजिंग सब्जेक्ट आहे. थोडं व्यक्तिगत भावना आहेत आणि हे सरकारी काम आहे, ह्या दोन्हीची सांगड घालायची. तर ते त्यासाठी जिथं जिथं आपल्याला वाटेल की ही व्यक्ती काम करेल, ही व्यक्ती थांबल, असं थोडं थोडं कधी काय काय गोष्टी आपल्या अनुभवात जवळ अनुभव माणसं आहेत त्या दृष्टीने त्यांचं विचार मांडणं गरजेचं आहे. की आज जे आपल्याला दिसत आहे ह्यासाठी चेअरमन साहेबांनी आदरणीय चंदूकाका जगताप सरांनी गेले 17-18 वर्ष या विषयात त्यांनी खर्च केलेले आहे त्या सर्वांचं मी आदरानं कौतुक करतो, आभार मानतो आणि 4 सूचना मांडण्याची मला विनंती केली. Thank you.
सर तिथूनच बोला थोडक्यात फक्त विषयावरती सर विद्यार्थ्यांसाठी मी जरा बोलतोय कारण आज परीक्षेचे जे बदलतं स्वरूप आहे स्पर्धा परीक्षांचं प्राध्यापक त्र्यंबक आपले यूपीएससी संदर्भात जवळजवळ 28 वर्ष मी अध्यापन केलेलं आहे आणि अभ्यासिका ही संकल्पना पहिल्यांदा मी राबवलेली व्यक्ती आणि पुरंदरचं धुरंदर या पुस्तकाचं संपादन करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे एके सरांच्या बरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे तर स्पर्धा परीक्षांसंदर्भातली आत्ता म्हणजे डॉक्टर सुमतीताई पाटील यांच्यानंतर जी परीक्षा पद्धती बदललेली आहे आणि मुलांना आता ते जाणवलं की काठिण्य पातळी जी आहे परीक्षेची पेपरची प्रत्येक ती बदलती आहे आणि त्या काठिण्य पातळीच्या नुसार काही नवीन सतत प्रकाशनं बदलत राहतं आपण एखादं रेफरन्स बुक सुचवलं मुलांनी तर तेच कायम ठेवता येणार नाही आपल्याला त्याच्यात सातत्याने दरवर्षी अपडेशन्स होत राहतात ते रेफरन्स बुक्स एकतर सातत्याने बदलावे लागतील दुसरी गोष्ट ती काठिण्य पातळीच्या नुसार प्रत्येक वेळेस बदलतात उदाहरणार्थ आता मी सीसॅटचं उदाहरण देईल तर सीसॅटमध्ये जे लॉजिकल रिझनिंग असेल किंवा सॉरी किंवा डेटा इंटरप्रिटेशनमध्ये खूप सारे बदल वेळोवेळी जाणवतात किंवा असेच इंटेलिजंट टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये खूप सारे काठिण्य पातळी आता बदलत राहील मग याच्या अनुसार मुलांचा एक अभ्यास असतो त्यांच्याशी कॉर्डिनेट करून किंवा स्वतः अभ्यास करून त्यांना आत्ता नक्की काय बदल होतं त्याचा सगळा रिव्ह्यू पहिल्यांदा तो घेऊन रिव्ह्यू घेतल्यानंतर जो आता नेक्स्ट काय बदल अपेक्षित आहे याचं त्यांना थोडं मार्गदर्शन फार गरजेचं असतं बरोबर आहे ना तर त्या पद्धतीने ते एक संकलन होणं गरजेचं आहे पेपरचा रिव्ह्यू घेऊन नवीन कन्सेप्टचा एक संकल्पना इथं आपण नॉलेज हब ज्या अर्थी चालू करतो आहे तर प्रकाशनाच्या माध्यमातून ते अपडेट झालं पाहिजे तिसरं आहे इंटरव्ह्यू पॅनल मॉक इंटरव्ह्यूची आपल्या तालुक्यातून काही जी मुलं असतात त्यांना वाटतं की मी आत्ता इंटरव्ह्यूला बसणार आहे तर अशासाठी मॉक इंटरव्ह्यू पॅनल की प्रत्यक्ष मी त्या पॅनलमध्ये पण काम केलेलं आहे तर त्या पॅनल त्या पद्धतीचा इंटरव्ह्यूचं पॅनल असावं आणि त्या लेवलचे तिथं लोक असावेत उदाहरणार्थ आय बी बी एसचं काही मुलं बसली तर आय बी बी एसचं पॅनल ज्या रँकचं असतं त्या रँकचे लोक इथं बसले आणि ती आपण उपलब्ध करून देऊयात तर ती बसली तर त्यांना तर प्रत्यक्ष फील येणार आहे की मी उद्या इंटरव्ह्यू देणार आहे आणि तो कॉन्फिडन्स क्रिएट होणार आहे नेक्स्ट जे प्रशिक्षण बोललेलं आहे संशोधनासंदर्भात मगाशी सरांनी एक विषय म्हणला तर हे संशोधन अशा स्वरूपाचं असावं की येणाऱ्या काळासाठी जे स्पर्धा परीक्षा होणार आहेत सर्व प्रकारच्या म्हणजे त्या एम पी एस सीच्या असतील यू पी एस सीच्या असतील नीटच्या असतील किंवा गेटच्या असतील किंवा तुमच्या आय बी पी एसच्या असतील रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या असतील स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या असतील यांचं जे प्रशिक्षण देणे जे संशोधन आहे तर त्या संशोधनासाठी संशोधनाचा एक भाग म्हणून त्या लेवलचे प्रशिक्षक जे काही आपण समजा अपॉइंट केले तर त्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम इथून व्हावं नॉलेज हबच्या माध्यमातून नेक्स्ट दुसरी एक गोष्ट की संपूर्ण एन्टायर स्पर्धा परीक्षेच्या मुलांची एक अडचण असते सर की तिथं त्या मुलांना लक्षात येत नाही येत आता एम पी एस सीच्या किती जागा निघणार आहेत त्याच्यामध्ये डी सीचा किती आहे तहसीलदारच्या किती आहेत बी डी ओचे किती आहेत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या इंजिनिअरिंगच्या किती जागा आहेत आय बी पी एच्या पी ओच्या किती आहेत क्लर्कच्या किती आहेत कोणत्या स्पेशलाइज्ड ऑफिसरच्या किती जागा आहेत ह्या त्यांचा नक्की धोरण लक्षात येत नाही तर जवळजवळ 140 प्रकारचे ह्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्या परीक्षांचं नियोजन किंवा त्यांना थोडी आयडिया यावी की आता 4 महिन्यानंतर ही पोस्ट निघते एम पी एस सीने ते शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे पण एम पी एस सीचा थोडा ड्रॉबॅक आहे सर की तो शेड्यूल ते कन्फर्म होत नाही त्या पद्धतीने चालत नाही तर तो थोडं जर मुलांना आपल्या इथून जर सुरुवात झाली थोडी मुलांना आयडिया मिळाली सासवडच्या मुलांना की नाही बाबा की ह्या या पोस्ट आत्ता भविष्यात निघू शकतात तहसीलदारच्या आत्ता एवढ्या पोस्ट वेकंट असू शकतात डेप्युटी कलेक्टरच्या एवढ्या वेकंट पुढल्या वर्षी एम पी एस सीची एवढी जाहिरात निघू शकते मग त्याप्रमाणे आपण त्या कास्टमध्ये बसतो की नाही किंवा त्या ह्याच्यामध्ये आपण किती वेकन्सी निघतात त्या पद्धतीने मुलांना त्याचं नियोजन करता येईल परीक्षेसाठी कारण 2-3 वर्षाचं तरी किमान नियोजन त्यांना ते करावं लागतं नेक्स्ट प्रकाशन विभागाचा विषय आहे तर याच्या संदर्भातले जे काही नोट्स असतात नवीन नवीन इनोव्हेटिव्ह क्वेश्चन्स असतात
किंवा आयडियोलॉजिकल काय क्वेश्चन्स असतात किंवा या सर्व प्रकारच्या क्वेश्चन्सचं संकलन किंवा त्याच्यावरचं जे लिटरेचर आहे त्याचं संकलन असेल किंवा नवीन कुणाची माहिती आहे त्याचं संकलन याचं संपूर्ण प्रकारे संकलन इथे एकत्रित व्हावं आणि त्याचं आपल्याला वेगवेगळ्या विभागामध्ये प्रकाशन करता यावं त्यासाठी प्रकाशन विभाग एक आपला अत्यंत सुव्यवस्थित असावा आणि एक संपादक म्हणून प्रकाशन विभागाचा संपादक म्हणून खूप वर्ष ती जबाबदारी मी सांभाळलेली आहे तर मलाही त्यात काम करायला आवडेल. बस धन्यवाद. तुम्हाला या ठिकाणी खरं तर आवर्जून सांगायचं आहे की ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी स्टडीसाठी येणार आहे तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचं की हे काम प्रचंड मोठं आहे. हे प्रचंड मोठं काम आपण घेत असताना हे चालवण्यासाठीचं नियोजन आपण या ठिकाणी करत आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझी आपल्याला नम्र विनंती आहे की ह्याचे सगळे विभाग जे असते म्हणजे सरांनी सांगितलं की प्रकाशन विभाग असेल अभ्यासिका विभाग असेल तर ह्या सगळ्या अभ्यासकांच्या प्रत्येक विभागाला एक एक जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी देण्यात यावी. प्रकाशनाच्या संदर्भातला विषय असेल तो बाबा मेमाने सरांकडे असला तर गद्रे सरांकडे एक विषय असावा जेणेकरून एक एक विषय जर प्रत्येकाकडे दिलं तर डीपली ती व्यक्ती त्याच्यामध्ये काम योग्यरीत्या करू शकते. त्याचबरोबर ह्या सगळ्यांचं एक कॉर्डिनेशन करणारी एक व्यक्ती की त्या ठिकाणी असावी की त्या कॉर्डिनेशनमधून प्रत्येक गोष्टीचा बारकावा कारण इथं रात्रीचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत दिवसाचा सुद्धा सगळं चालणार आहे बारीक बारीक अडीअडचणी त्या ठिकाणी येणार आहे तर ह्या सॉल्व्ह करण्यासाठीची एक व्यक्ती ही त्या ठिकाणी असावी की जेणेकरून त्या डे टू डे केलं जाईल. तिसरी गोष्ट एंट्रन्समध्ये जसं सरांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या एक्झाम कधी कधी आहेत तर त्याचं रोजचे रोज अपडेशन जर एका बोर्डवरती नोटीस बोर्डवरती असेल तर ते सुद्धा आपल्याला करता येईल. तिसरा मुद्दा माझी विनंती अशी आहे की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना जो मुलगा ह्याच्यामध्ये एंट्री करतो ह्यांना आय डी तयार केलेली असावी. प्रत्येक मुलाला एक स्पेसिफिक आय डी दिला जावा की जेणेकरून त्याची ओळख त्या आय डी वरून घेतली जाईल. ज्यावेळेस ही मुलं सरकारी कामांमध्ये फॉर एक्झाम्पल तहसील कचेरीमध्ये आता जर दाखला काढायला गेली तर बऱ्याच वेळा त्यांना जातीचे दाखले काढताना आता हे मॅन्डेटरीच आहे की गरजेचं असतं तर त्या ठिकाणी त्यांना तो वेळ लागतो तर त्या ठिकाणी जर आपण जर सहकार्य केलं त्यांना जर आपण ते आयडेंटिटी सांगितलं की हे आयडेंटिटी त्या ठिकाणी आलं तर त्या मुलांना प्रायोरिटीने तुम्ही ती गोष्ट काढून द्या त्या गोष्टी मुलांना तिथं प्रकर्षण मदत त्या ठिकाणी त्यांना ती होऊ शकते. डॉक्युमेंटेशन गोळा करताना अडचणी येतात एक्झामसाठी ते आपण करू शकतो. फॉर्म भरण्यासाठी जी एक लॅब आता आपल्याकडे कॉम्प्युटर सिस्टीम इथं आहे तर त्या ठिकाणी एक तज्ज्ञ व्यक्ती फॉर्म भरताना असावी कारण फॉर्म भरताना पण चुका होत आहे आणि ती चूक झाल्यामुळं खरं तर कोणाला काही नाही एक्झामला बसता येत नाही तर तो भरण्यासाठीची एक तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी असावी ही एक माझी विनंती. मुलं या ठिकाणी रात्रभर अभ्यास करत आहेत तर बरीचशी मुलं आता कुठेतरी खोल्या वगैरे घेऊन राहत आहेत तर छोटीशी का होय ना जर ती जागा जोपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे तर तोपर्यंत मुलांना राहण्यासाठी ती जागा जर आपण अवेलेबल करून दिली तर ते मुलांचं पण थोडंसं होईल. ज्यावेळेस फ्युचर प्लॅन काय असेल तर तो होऊ द्यात पण तोपर्यंत का होईल त्या मुलांना ती राहण्यासाठी जागा दिली. आपण आज त्या फोकस लायब्ररी आणि पुढच्या आता तुम्ही जसं म्हणाल की पुढच्या 6 दिवसांमध्ये ओपन होत आहे त्यासाठी म्हणून एक जस्ट सुचवतो की मुलांसाठी तुम्ही लॉकर जर देऊ शकलात प्रोव्हाइड करू शकलात ओके प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल लॉकर जर मिळाला 30 लॉकर आहेत सर. हा कारण की कसं होणार बुक्स आहेत बुक्स महागातली असतील सगळ्या गोष्टी असतील आणि सर्वच लोक काही एकसारख्या पद्धतीचे नसतात त्या बुक्सचं पुढच्या दृष्टीने पण प्रिझर्वेशन करणं आवश्यक आहे. त्यामुळे आतमध्ये येताना त्यांनी लॉकर माझा असं विचार होता की त्यांनी आपलं जे काही बॅग सोबत आणलेली ती बाहेर असावी आणि त्यांनी स्टडी मटेरियल घेऊन आत यावं आणि जाताना पुन्हा बॅग घेऊन एक्झिट करावं अशा दृष्टीने अतिशय आपण सुंदर अशी संकल्पना मांडलेली चंदू काकांचं पहिल्याच असं चंदू काकांचं स्वप्न आपण साकार करीत आहोत आणि सांगितल्याप्रमाणे सागरांनी सांगितलं तर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम फार पूर्वी काकांनी राबवला होता म्हणजे मुलांचे दाखले हे शाळेतच मिळले पाहिजे अशा प्रकारचा अतिशय स्तुत्य उपक्रम पहिला पुणे जिल्ह्यातला पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर हायस्कूलमध्ये कलेक्टरला आणून त्यावेळेला हे करून सगळ्यांना दाखले वितरण केलेली होती. अशा प्रकारच्या संकल्पना तुम्ही राबवता आजही या ठिकाणी स्टडी सर्कलमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन घेतात तर जाहिरातीच्या जे आता सरांनी सांगितलं परंतु पूर्वी एक एम्प्लॉयमेंट न्यूज निघायचं आणि चासवडे इथं स्टँडवरच मिळायचं परंतु आता ते टपरी बंद झालेली आहे त्यामुळं येत नाही ते एक मासिक दर आठवड्याला ते येतं
आणि कुठल्या कुठल्या जाहिरातीत कुठलं कुठलं काय वगैरे रिक्रुटमेंट होणार आहे ते मासिकेत मागवलं तर ते न्यूजपेपर येतो त्याचा एम्प्लॉयमेंटचा. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असं एक पुस्तक निघतं जर आठवड्याला किंवा महिन्याला निघतं ते की जे नवीन घडामोडी झाल्या संपूर्ण राज्यात देशाच्या घडामोडी होतात त्याचं एक मासिक मिळतं आणि ते आपल्याकडे इथं उपलब्ध करून दिलं तर अतिशय उपलब्ध आणि अतिशय सुंदर होईल. त्याचबरोबर ज्या तुम्ही आता इंटरनेट जर आपणवर होता की ज्या मुलांना काही शंका आहेत त्या अभ्यासक्रमातल्या तज्ज्ञ लेक्चरांचं लेक्चर किंवा एखादा टॉपिक त्यांना जमलेला नाही तर तिथे येऊन ते त्या ठिकाणी ते पाहू शकतील आणि त्या ठिकाणी ते ओपन झालं की त्यांना त्यांची शंका दूर होईल अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्ही करत आहात. दुसऱ्या संकल्पना तुम्ही अतिशय आयडियल कल्पना सध्या करत आहात मुलांच्यासाठी सर्वसामान्य. आता नेहमी पुरा कैलास शंकरराव सुंदरीच म्हणायचे पुरंदर तालुक्यामध्ये कदाचित पाण्याचा दुष्काळ असेल पण बुद्धीचा दुष्काळ नाही. आज दिवगाव किंवा बिवळी गाव हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाते तसं पुरंदर तालुका अधिकाऱ्यांचा गाव अधिकाऱ्यांचा तालुका तुमच्या काळात ओळखला जावा कारण तुमचा कार्यकाल थोड मोठा आहे आता कारण त्या कार्यकालामध्ये आहेत कारण तुम्ही नवीन संकल्पना आहात आणि ती रिअली मेडिकल कॉलेज असावं. आज आपली मुलं इंजिनिअरिंग कॉलेज सदुसरीकडे जात आहे ते आजपर्यंत कुणीही केलेलं नाही. लोक म्हणतात शिक्षण कालबाह्य झाले आता इंजिनिअरला कोण विचारत आहे परंतु व्यावसायिक शिक्षण हे कधीही कालबाह्य होणार नाही आणि ते आपल्या तालुक्यात आलं पाहिजे. इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल हॉस्पिटल तुम्ही उभारत आहे आज आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागते ते सर्व सुविधा तुम्ही इथं निर्माण करणार आहात म्हणजे तुमच्या असणाऱ्या आयडियल कल्पना त्या आमच्यासारख्या सेवानिवृत्तांना कधीही तुम्ही बोलवा आम्ही इथं तयार आहोत आणि तुमच्या पाठीमागे उभं राहणार आहोत आणि सक्रियपणे आता जे आम्हाला अपेक्षित शिक्षकांना आणि तेच तुम्ही करताय नेमकं आणि तालुक्याला जे अपेक्षित आहे खरं तर हा तालुका वंचित आहे त्यापासून शिक्षणापासून वंचित असणारा तालुका त्या तालुक्याला तुम्ही आता ग्रीप देता तर त्याबद्दल तुमचं मी आमच्या सर्वांच्या वतीनं आभारही मानतो आणि एम्प्लॉयमेंट किंवा एक्झामिनेशनची ती या ठिकाणी आहे आणि विद्यार्थ्यांना फक्त हे स्पर्धा केंद्रच राहतो वर आपल्या हॉलमध्ये काही करा तुम्ही जे असेल तिथं जे असणार ते लेक्चर राहणार आहे करा परंतु या स्पर्धा केंद्रातून खरंच विद्यार्थी घडावे. आज आपल्या तालुक्यातल्या मुलांची धडपड आहे मार्केट यार्डामध्ये प्रदीप जगतापांच्या वर्षा मजल्यावर ते एक सेंटर उभारलेलं आहे म्हणजे मुलंही करतात म्हणजे त्या आणि ती कल्पना संकल्पना तुम्ही आज पुढे आणतात आणि आज अध्यावत आणताय त्याबद्दल तुमचं याव. नमस्कार. खरं पाहता फार चांगल्या पद्धतीचे विचार आपल्या या मीटिंगमध्ये मांडले जातात. आपण सर्वांगाने त्या पद्धतीने विचार करतो आहे. सासवड शहरामध्ये आणखी एक मानाचा तुरा म्हणून आपण या वास्तूकडं या प्रकल्पाकडं आपण पाहतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत खरोखर संभ्रम असा दिसतो स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं फक्त UPSC आणि UPSC एवढाच विषय त्याच्या पलीकडे त्याच्यात काय आहे याचं नीटचे बारकावी त्याचे आत्ता सरांनी उल्लेख करता करता सांगितलं किती प्रकारच्या परीक्षा त्याच्यामध्ये येत असतात कोणकोणत्या गोष्टी असतात म्हणजे अगदी आपले MSCBच्या बाबतीत असेल किंवा कृषी खात्यात असेल अनेक बँकिंगच्या बाबतीत असेल कितीतरी क्षेत्र आहेत ज्या अगदी म्हणजे औषध किंवा अन्न या संदर्भात ज्या परीक्षा असतात ह्याची नेमकी माहिती आपल्याला नेमकं काय करायचं त्यासाठी योग्य नियोजन आणि त्या दृष्टीने असणारे आवश्यक ते प्रयत्न हे काही यशाचं गमक असतं. मुळामध्ये अनेक प्रसार माध्यमातून याबद्दलची माहिती कुठल्या परीक्षा कधी आहेत काय आहेत परंतु सगळ्यांच्याच ते दृष्टिक्षेपात येतं असंही सांगता येत नाही. बऱ्याच जणांनी इथं खरोखर विचार चांगला आहे लायब्ररी म्हणलं की त्याची व्याप्ती आणि स्वरूप किती मोठं असू शकतं 40,000 पुस्तकं ही म्हणजे त्याचा काही भाग होईल. आपल्याला या ठिकाणचं हे निश्चित केलं पाहिजे की जसं मी माननीय सरांनी सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा PhD करायची असेल संशोधन करायचं ह्याच्यावर फोकस करणं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर होईल काय की सगळ्याच गोष्टी इथं जर आणायचा प्रयत्न केला आपण तर एकही गोष्ट आपली जशी अपेक्षित तशी आपण घडू शकणार नाही आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी किंवा हा जो उपक्रम आहे त्याचं जे आपल्याला अपेक्षित ध्येय ते साध्य करण्यासाठी मी स्पष्ट बोलतोय मला म्हणजे निश्चितपणे बाकीचे जे इतरांनी सुचवलेत ह्याच्याबद्दल कुठेही तिरस्कार किंवा कुठला असा भाव नाही परंतु यासाठी आपल्या इतर सुद्धा गोष्टी वेगळ्या पद्धतीने आपण व्यवस्था काही करू पण हिथं जे आहे
त्या ठिकाणी जसं यांनी जी माहिती दिली की मुलाखतीच्या बाबतीत असेल, कॉम्प्युटर असेल किंवा तज्ज्ञ मार्गदर्शक असतील, ज्या ज्या परीक्षा ज्या ज्या वेळेस आहेत त्यावेळेस त्याच्या संदर्भातली योग्य ती माहिती त्या मुलांना पटकन उपलब्ध. आता प्रत्येक मुलाची ही परिस्थिती निश्चितपणे नसते. अगदी शिक्षक जरी म्हटलं तरी तो मध्यमवर्गीय आहे की ते पुस्तकं किती किमतीची असतात आणि त्याचा कालावधी कितपत असतो, त्याच्यानंतर त्याला आणखी हे ज्ञान कधीही संपत नाही. अगदी परदेशात जरी जायचं म्हणलं तर कुठले कोर्स केले पाहिजेत आणि त्याला आणखी काय काय सपोर्टेड लागते, हे इतक्या गोष्टी की आपण चक्रवून जाऊ. परंतु ज्यावेळेस मुलं त्याच्यामध्ये पडतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की हे आपल्याला अजून हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. तसं याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मुलांना पण मी हेच सांगेल की आपलं उमेदीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये 3-4 वर्षे आपली अशी जातात, पण निश्चितपणे आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे, स्पष्टता असली पाहिजे की मला काय करायचे आणि त्याच्यात मी कुठल्या बाबतीत हे केलं पाहिजे. आता काही केंद्र शासनाचे आहेत, काही राज्य शासनाच्या परीक्षा आहेत, व्याप्ती स्वरूप UPSC चं फार मोठं आहे, सगळ्याचंच बेस म्हणलं तरी ते चालेल. कठीण आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही, प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी साध्य होतात. परंतु त्या गोष्टीने आपण नेमकं कुठलं काय, काही लोकांचं फक्त असंच असतं की मला काय फक्त फौजदार व्हायचं तेवढंच त्याचं लिमिटेशन. परंतु ग्रह खात्यामार्फत ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा देताना तुम्हाला फिटनेस पण गरजेचं आहे, शारीरिक या बाकीच्या गोष्टी. आपण नेमकं कुठल्या पद्धतीने बसतोय, कोणत्या गोष्टी आपल्याला योग्य आहे ह्याचा सुद्धा विचार या पद्धतीने आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि फारच चांगला उपक्रम आहे, इथं जमा झालेले सगळे आमची मित्रमंडळी आहेत, लोक निश्चितपणे चांगल्या कामात योगदान देणारी मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि हा प्रयोग आपला जो आहे तो चांगल्या पद्धतीने यशस्वी निश्चितपणे पार पडतील. आम्हा लोकांना जेवढं शक्य तितकं योगदान आम्ही निश्चितपणे देऊ एवढं सांगतो. खूप खरं याच्यावरती चर्चा चाललेली आहे, पण आमदार साहेबांचा जो मला फोन झाला त्याच्यातून मी एक निष्कर्ष काढला होता की जर मायक्रो प्लॅनिंग झालं पाहिजे, ते जनरल झालं MPSC करा आणि आमचं करा. आता समजा मी PhD झालेली व्यक्ती आहे किंवा मी अनेकांना PhD चं मार्गदर्शन केलं, तर तुम्ही रिसर्च बोलता असं PhD ची कधी लायची नसते, बरोबर ना सर? सर सांगतील असं काही नसतं. किंवा तुम्ही हे जनरल टॉकिंग झालं सर, माझी एक सूचना आहे तुम्हाला, जर हे PhD साठी करायचं असेल सर, मी तुमचा आभार मानतो. सगळे एवढी मोठी लायब्ररी आहे, 80,000 पुस्तकं बसतील माझ्या माहितीवर, मी सगळी लायब्ररी बघितली फिरून. पण ह्याच्यापेक्षा काय केलं पाहिजे सांगतो मी सरांना. आता साध्या सांगायचं की लायब्रेरियन कोण आहे मला बोलायचं त्यांच्याशी. सर मी स्वतः MPSC चं एक केंद्र चालवले, रामकृष्ण मोरे मी स्थापन केलं, 6 वर्षाचं डायरेक्टर होतो. काय प्रॉब्लेम्स आहेत सांगतो मी तुम्हाला, आत्ताचे काळ बदलला आहे. हे जे लावलेली लायब्ररी आहे ना त्याचं महत्व आता फक्त 20% आहे. 80% महत्व असं आहे की समजा आता मी इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक आहे, सर्वात अद्ययावत लायब्ररी इकॉनॉमिक्सची एशियामध्ये कुठे असेल ती पुण्याची गोखले इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही पैसे भरा, गोखले इन्स्टिट्यूटची लायब्ररी आत्ता सगळ्यांना इथे उपलब्ध ऑनलाईन. तर माझं म्हणते की केम्ब्रिजची लायब्ररी असू द्या ऑनलाईन, सगळ्या इथे उपलब्ध करा ज्या ज्या आवश्यक आहे. मी सगळ्या म्हणत नाही की चांगलं नाव आहे म्हणजे घ्या म्हणून, त्याचे पैसे एकदा भरायचे, वर्षाचे पैसे भरले इथं बसून सर्व मेंबरशिप करायची. जयकर लायब्ररी सुद्धा रेफर करता येते. आता हे सगळं जग बदललेलं आहे लक्षात घ्या. आता प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आता प्रोफेशनल, मी MPSC ज्या शिकवले सुद्धा, त्यात काय टेक्निकल प्रॉब्लेम्स काय सांगतो की मुलांना, आता मी MA झालो तरी मला हे पुस्तकामध्ये आलेली माहिती कुठनं आली माहित नव्हती, म्हणजे वस्तुस्थिती बरोबर नसेल ना, काय त्याचे रेफरन्स काय आहे ते माहीत नाही. हे होण्यासाठी आम्हाला प्राध्यापक झाल्यानंतर किती दिवसांनी समजलं, पण पुस्तक हातात घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दिलेल्या टेबलच्या खाली जो रेफरन्स आहे ते रेफरन्स बुक आपल्याला आणायचंय. तुमच्या लायब्ररीला मी नक्की मदत करेल. आता तुम्ही म्हणाला की लायब्ररी सजवायची कशी, स्टॅटिस्टिकल आउटलायर ऑफ इंडिया भारताची सगळ्यात मोठी युनिट दिली जाते, दरवर्षीचं प्रोडक्शन मागवा ना, दरवर्षी ग्रॅकच करा प्रत्येक वर्षी जसं जसं वाढल ना तस तसं ती लायब्ररी सजवत जाते. ह्याच्यापेक्षा तुम्हाला मी सांगतो सगळ्यात महाराष्ट्रातला नॉलेज हब सगळ्यात हे आमदार साहेब आहे,
त्याचं कारण काय माहिती का? महाराष्ट्रामधलं जेवढं पब्लिकेशन येतं ते पहिलं यांना मिळतं. त्यांना मिळणारे पब्लिकेशन जरी त्यांनी लायब्ररी ठेवलं ना तरी लायब्ररीचे लक्षात आजपर्यंत ठेवलं गेलेलं नाही. तुम्ही ठेवा म्हणजे माझी विनंती सांगतो तुम्हाला. कारण मी बरं का सर, मी एकदा प्राध्यापक मी शिकवत असताना एक विद्यार्थ्यांनी मला म्हणायचं की आमच्या घरी असं सांगितलं. मी त्या घरी गेलो तर ते म्हणाले की मला तिथल्या पालकांनी म्हटलं हे गाणं सांगताय. तर मी त्यांना सांगितलं म्हटलं असं असं आहे. तर म्हणलं तुम्ही असं कसं मला पडतं तुम्हाला वाटलं. ते म्हणाले हे जे आकड्याचं ब्युरो कशी आहे ना महाराष्ट्रात त्याचाच ऑफिसर मी आहे. मी म्हणलं मला तरी शिकवा काय आणि नेम काय करणार. तेव्हा ते मला असं एक वाक्य बोलले त्यावेळेस की तुम्हाला जर फार ज्ञान पाहिजे असेल तर तुमच्या एखाद्या ओळखीच्या आमदारांना भेटा, त्यांना खूप सगळं मिळतं. म्हणजे आपलं मी सहज आहे त्यांच्याकडे. त्यांनी त्यांच्याकडे मिळालेलं हे जर इथं ठेवलं तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं सर्वात अद्ययावत लायब्ररी ग्रंथालय आहेच. बरोबर ना सर? आहेच. हे 100%. नंतर माझं म्हणते की ह्या लायब्ररीने इतर लायब्ररीशी संपर्क करा आणि एमपीएससी बसलेल्या मुलांना माझं वर्षरीचं नक्की आवडेल की इथं बसून तुम्ही जयकर रेफर करू शकता. बरं, इथं बसून तुम्ही गोखलेंशी रेफर करा. दुसरं, लायब्ररीयन जेव्हा येईल तेव्हा माझी ही विनंती आहे तुम्हाला की लायब्ररीयनमध्ये माझं जरी नॉलेज होते मला पण गोखले इन्स्टिट्यूट सारख्या लायब्ररीला मी 5-6 लायब्ररीचं सभासद पुण्यातल्या. अनेक लायब्ररी अशा आहेत म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट, तुम्ही जर पुस्तक काढलं सर असं पुस्तक घेतलं परत लावायचं नाही. ह्या टेबलवर तुम्ही वाचत बसताना ह्या टेबलवर सोडून द्यायचं. कारण ते दुसरे तुम्ही दुसरीकडे मिसप्लेस करता. मिसप्लेस करता. 5 वाजता त्यांचा माणूस आहे ना जे पुस्तकाचे नंबर बघतो लावतो. सकाळी जेव्हा आपण 10 वाजता लायब्ररी जाऊ तेव्हा लायब्ररी पहिल्यासारखी सेट असते. ही खूप गरज आहे. नाहीतर मग तुमची भांडणं होती तुम्ही तर ठेवलं तिथं ठेवलं. ह्या ज्या काही लायब्ररीच्या नवीन नवीन आयडिया आहेत जेव्हा तुम्ही लायब्ररीयन नियमाल तेव्हा मी त्याच्या बरोबर जायचं. बाहेरची लायब्ररी चालली वैकुंठ बाई मेहताची पुण्यामध्ये मी त्याचा मेंबर आहे ते सांग. गोखले इन्स्टिट्यूटची चांगली आहे. अजून एक सांगतो तुम्हाला की हे लायब्ररी जेव्हा तुम्ही सजवता साहेब तेव्हा ह्याची वन डे मेंबरशिप सुद्धा तुम्ही देऊ शकता तालुक्याच्या बाहेरच्या माणसाला. जर तुम्ही दिलं तर ह्याच्यामध्ये एक झेरॉक्स मशीन कुठे ठेवले मला माहित नाही तुमची पुन्हा तर ते ना तुम्हाला आउटला ठेवावं लागतं. समजा आता हे पुस्तक आम्ही काय करतो सांगतो तुम्हाला. समजा मला आता वाटलं की अभ्यास करायचा मी गोखलेला गेलो मी पुस्तक घेतो पान नंबर 55 बाबासाहेबांचं अमुक अमुक भाषण आहे त्याला एक कागद लावतो आणि तिथल्या झेरॉक्स मशीनवाल्याला देतो. तो काय करतो त्या रेफरन्स प्रमाणे झेरॉक्स करतो मला बाहेर बसा म्हणतो. जर मला वेळ नसेल तर तो घरी पोस्टाने पाठवतो. पोस्टाने पाठवतो म्हणजे माझे काही मित्र आहेत आसामचे ते पुण्यात रेफरन्स घेतात. तो पोस्टाने पाठवतो. इथं पोस्टाने पाठवायचे नाही पण समजा हा मुलगा एमपीएससीचा अभ्यास करतो तो 24 तास नाही इथं बसणार. त्याला घरी पण बसायचं जरा त्याला झोपायचं अभ्यास करायचा तर त्याला इथून एक झेरॉक्स मिळाली पाहिजे आपल्या पुस्तकाच्या पानाची बर का लक्षात घ्या. आपल्या लायब्ररीत असलेल्या इतकं मोठं रेफरन्स बुक आहे मी सुद्धा कधी वाचलेलं नाही आणि कोणच वाचत नाही. त्यातले जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच वाचायचं असतं आणि ते तुम्हाला इथं झेरॉक्स म्हणून उपलब्ध झालं पाहिजे. तर हे लायब्ररी खूप स्टँडर्ड समजा आता सकाळी माझ्यासारखा आला दिवसभर नाही ना बसू शकत. आता माझं वय बी नाही की दिवसभर मी बसावं पण मला वाटलं मी सगळे रेफरन्स केले सांगितलं 5 पुस्तकाचे मला बाहेर झेरॉक्स द्या त्याचे हे 10 रुपये मला तेवढे मिळाले थोडा वेळ बसलो घेतलं आपल्या घरी जाऊन मी वाचलो. ते चांगले स्टँडर्ड लायब्ररी आहेत त्याची मेथडच अशी म्हणजे ज्या उत्तम लायब्ररीत आहे तर ती मेथड मला वाटतं इथं राबावी. तालुक्यातलं मुलं आहे समजा जेजुरीचा मुलगा आहे तो नाही ना बसणार तुमच्याकडे दिवसभर रात्र शाळेत पण तो काय करेल एक तासभर आलाय ना सासवडला तो पटापटा रेफरन्स बघेल म्हणत ही मला ही गरज आहे बरं का धरायची जॉब तो घेऊन निघून जाईल. तर काय हरकत त्याने वापरायला. समजा मिरेचा मुलगा आहे काय हरकत नाही त्याने वापरायला. ह्या फॅसिलिटी लायब्ररीच्या जर दिल्या तर आपल्याला खूप चांगलं. दुसरं एक प्रकार एमपीएससी मधले तो हे काय असत सगळे लोक एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेवर बोलतात आणि त्यातले काही पेपर जे आहेत ना जनरल नॉलेजचे त्याच्यावर डिस्कशन तेवढीच पुस्तकं येतात. तसं अजिबात नसतं. म्हणजे आता जी एमपीएससी जेव्हा तुम्ही आता मुलं अभ्यास करा तुमचे जे पुढचे पेपर आहे त्यामध्ये समजा की इकॉनॉमिक्स आहे एक हा एक पेपर मध्ये मेन पेपरमध्ये त्यातलं एक समष्टी अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे अख्खा केन्स एक लायब्ररी पुरायची नाही का इतकं मोठं आहे की त्यातलं एक शब्द सुद्धा आहे का नाही हा. तर एकदा तुम्ही सगळे बसाल की महाराष्ट्रातला सहकार तर महाराष्ट्रातला सहकार आहे ना आता काका त्या कमिटीवरती होते म्हणजे मी सुद्धा त्यांचा रेफरन्स घेऊन त्या सरकार खात्यात गेलोय मला माहिती मिळवण्यासाठी पीएडीच्या वेळेस म्हणजे काकांना सांगितलं सांगा त्यांना मला मी येतोय म्हणून ऐका म्हणजे हे करावं लागतं सगळं. तर तशी लायब्ररी तुम्हाला पाहिजे तशी करायची सिलेबस प्रमाणे. सिलेबस बदलतो 20% जास्त बदलत नाही बरोबर ना. आता प्लॅनिंग समजा तर आता साहेब आहेत तिथं महाराष्ट्राचे सगळे बजेट ह्यांना मिळतात
तिथं लावली ना सगळे बजेट आपण रेफर करू. अशी लायब्ररी मायक्रो मायक्रो प्लॅनिंग करायचं. हे जनरल होईल एमपीएससी आमचं असं नाही पाहिजे. म्हणजे मी मला वाटतं म्हणजे असं बोलत त्यांना मिळतं हे मिळतील किंवा ते सर किंवा इव्हन तुम्ही नेटवर उपलब्ध आहे किंवा साहेब बरं का अशी पण एक फॅसिलिटी आपण तिथं निर्माण केलं बरं का. आता साहेबांनी पण एमपीएससी दिलेली आहे म्हणजे त्याच्यावरती दिलं एमपीएससी एक भाग आहे 10% फक्त. आता रिसर्चवर पीएचडीचं कुठलंही काही ठेवू शकत नाही पण रिसर्च मॅथोलॉजीचं तुम्ही मोठी लायब्ररी करू शकता. म्हणजे आता एक पेपर आहे तो मग तुम्ही बीएडी कुणी जरी केलं तरी त्याला रिसर्च मॅथोलॉजी हा विषय एकच आहे जी मेथड एकच आहे त्या मेथडचं तुम्ही एक सेक्शन करू शकता. किंवा आता उदाहरणार्थ एक अध्यासन करू शकता की एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं अभ्यास आहे आणि तोच त्याचं सगळं त्याच्यामध्ये असेल छत्रपती शिवाजी महाराज सगळी इथं असते असं काहीतरी अशी आयडियोलॉजी करू शकतात जनरल वाचणाऱ्या लोकांसाठी. लायब्ररी कुणासाठी असावी सेवानिवृत्त माणसापासून ते हायस्कूलला जाणाऱ्या मुलापर्यंत त्यामध्ये सगळी वर्तमानपत्राचं तुम्ही जी कल्पना मांडली पण तिथं वाचनालयाची सोय असली पाहिजे. रिडिंगचं रिडिंगचं मी बघितलं नाही बघ साहेब तुमच्या असं डॉक्युमेंट प्लॅटफॉर्म बाहेर मी न बघितलेल्या गोष्टी सांगतो. एक रिडिंगचं बघितलं नाही दुसरी गोष्ट नोटीस बोर्डचं मी बाहेर बघितलं नाही. हा तिसरं तिसरं लायब्ररी सर्च करण्यासाठी एक वेगळी रूम हे पाहिजे सर्च करण्यासाठी. मी सांगतो तुम्ही 50,000 पुस्तक इथे ठेवली 50,000 पुस्तक माणूस फिरून नाही बघणार त्याच्यासाठी एकच कॉम्प्युटर 50,000 यादी बसला की तो सगळं रेफर करेल आतमध्ये बरोबर तिथंच जाईल. 519 पुस्तक मला पाहिजे त्यासाठी तुम्हाला तिथं ठेवायला लागेल त्याच्यामध्ये तुम्ही केलं असेल फक्त मी मी काय 10 मिनिटात बघितलंय त्याच्याबद्दलच बोलतोय. तर असं एक मायक्रो प्लॅनिंग झालं आणि आपण जर आता लेक्चरच असो तुम्ही बोललात की सर्व लेक्चर लेक्चर काय होतं सर बरं का एमपीएससी लेक्चर म्हणजे काय असतं. तुम्ही ऑफिसर आणणारच ऑफिसर येतील पण आता साहेब सुद्धा आता एमपीएससी झालेले पण त्यातल्या मायक्रो प्लॅनिंग वरती ते सुद्धा लेक्चर देऊ शकणार नाही कारण काळ बदललेला असतो. समजा मी पीएचडी झालेलो आहे मला सांगितलं मी सुद्धा देऊ शकणार नाही माझ्या एका स्पेशलायझेशनवरच मी बोलू शकतो लक्षात घ्या. हे पण तुम्ही लक्षात घ्या मी इतिहासावर बोलतो म्हणजे ती माझी आवड आहे पण माझं सब्जेक्ट आहे ते इकॉनॉमिक्स आहे असं असं होतं. मग त्याच्यातला जो सिलेबस प्रमाणे जे जे प्राध्यापक आहेत ते जे जे व्यक्ती तज्ञ आहेत ते बोलवा ते म्हणजे बरोबर ना असंच हा तर यांना उपयोग होईल नाही तर काय उपयोग होणार नाही. मग प्रत्येक जण येतो बरं का आम्ही कॉलेजला बोलवलं असा इंटरव्ह्यू तसं इंटरव्ह्यू काही नसते आपण पण नुसतं माझं वा काय त्याने मी बोलायचं मी मान हलवायचं काही नसतं मला सांगा. हा एवढंच आहे की काय नाही बाबा मानवी हक्क आहे ना तुम्हाला अभ्यासाल ह्युमन राईट्स बरोबर का. आता मी एक रिसर्च पेपर लिहिला ह्युमन राईट्स 100 जण त्याच्यावरती रेफर करतात बघतात बरं वाटतं मला सो कुणीतरी वाचतंय आपले दिले नाही ते ह्युमन राईट्स वरचा एखादा चांगला वक्ता आहे काय तर तो आला इथं तर ते सगळ्यांना आणि नागरिकांना पण ऐकायला असं असा. मग तुम्ही आता वक्त्यांचं प्लॅनिंग करताना माझी म्हणजे मी थोडीशी मदत करेल तुम्ही याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तज्ज्ञ लोक इथं बसलेली आहेत पण असं जर केलं तर बरोबर आहे मी बोलतोय सहमत आहे तुम्ही. हा मग तर त्याचा उपयोग होतो नाही तर आम्ही बरं का मी एमपीएससी सेंटर चालवलं बरं का सुरुवातीला साहेब माणसं आणायचो मुलं नुसती ऐकायची म्हणलं तुम्हाला काय मिळतं म्हणजे काय नाही सगळं एकच पेपे म्हणजे. नंतर डॉक्टर दास तुम्ही आता अभ्यास केला पुणे मला माहिती पुणे दिलं डॉक्टर दास नावाचे पुणे विद्यापीठातले एक इतिहासाचे प्राध्यापक आम्ही त्यांना रोज पैसे द्यायला लागलो सांगायला मग ते यायला लागले. तर रामकृष्ण मोरे साहेबांनी मला एक पत्र दिलं होतं सगळे ऑफिसर तेव्हा ते खासदार होते खासदार की नुकतीच गेले कुठल्या ऑफिसरकडे गेलो साहेबांचं पत्र दाखवलं की ते मला जे बघितो लेक्चर सर मी तुम्हाला आश्चर्य वाटत संजीव कुमार आहेत ना हे माझ्या एमपीएससी सेंटरमध्ये लेक्चर म्हणून आलेले. हा तेव्हा ते पुण्यात ट्रेनिंगला आले होते ट्रेनिंगला यायचे पुण्यामध्ये. पण तुम्हाला सांगतो सगळ्यात उपयोग कुणाचा झाला असेल तर सब्जेक्टच्या प्राध्यापकांचा बरोबर आहे ते माझे सहमत आहे सब्जेक्टच्या प्राध्यापकांचा. म्हणजे मला तुम्ही म्हणलं उद्या व्याख्या तर मी म्हणत फक्त मला मॅक्रो इकॉनॉमिक्स बोलायचं मी दुसरं नाही बोलणार मी वक्ता कसं झालो याचं एक उत्तर आहे तुम्हाला सांगतो की मी सर महाराष्ट्रातले समाज सुधारक एमपीएससीला शिकवायचो रोज वाचायचो कारण उद्या उभं राहायचं ना कारण आपल्या पुढे इंजिनियर बसला आहे तो शब्द विचारावं असं काय बोलत नाही ठीक आहे नाही त्यामुळे मग फुले वाचले सावित्रीबाई वाचले नाही आपोआप वाचलं गेलं म्हणजे खरं सांगतो असं कुणी झोपून आलाय चार तास वाचत बसला असं कुणी नसतात माणसं असं मला भेटली नाही असतील ती फार मी तुम्हाला माणसं नाही करणार पण असे लायब्ररी व्हावी. खूप छान धन्यवाद बरं का तुम्हाला सांगतो पुरंदरमध्ये लोकांच्या मनामध्ये एक बौद्धिकदृष्ट्या विकास करण्याची एक उपजत उर्मी आणि त्याचं कारण आहे आपल्याकडचं दुष्काळी भाग बरं का. त्यामुळे हे लायब्ररी हे पुरंदर तालुक्याचं नवे तर हे रोल मॉडेल होईल नगरपालिका नगरपालिका असली कामं करते का
नाही का आमच्या नगरपालिका आमच्या डोक्याच्या नगरपालिका रस्ते करणे एवढीच आहे म्हणजे आता जरा मी आज आले आले मला इशू काका भेटेल असते मी डॉक्टर कुठं आलोय मी म्हणजे मला असं वाटलं की मी जयकर लायब्ररीत आलो म्हणजे मी खरंच खोटं बोलतोय जयकर असंच आहे बघा ऐकत तुम्ही जयकर असंच त्याच्यामध्ये मला खूप छान समाधान वाटलं तू लायब्ररीचं तुम्हाला धन्यवाद हे कलर बिलर खूप छान निवडलाय डोळ्याला त्रास होणार नाही काही नाही खूप छान लायब्ररीमध्ये जयकर मध्ये सुद्धा अशीच सगळी सिस्टम पण सर जयकर पेक्षा पण पुण्यात भारी लायब्ररी जयकरची पुस्तकांची संख्या मोठी आहे पण खरंच मला पुन्हा लायब्ररी बघायचं माझ्या बरोबर झालं तुम्हाला सांगतो गोखले इथली लायब्ररी एशियात नाही एशियात अपडेट लायब्ररी कधी कधी तिथं गेलो ना भारतातला एखादा मोठा विचार होतो दिल्लीवरून आलेला असतो तो बघत असतो 25 रुपये भरतो दिवसभर रेफरन्स करतो चार्ज करतो निघून जातो असं तालुक्यातल्या तालुक्याच्या बाहेरच्या यांना ही लायब्ररी असते असं एक मला वाटतं ही आयडिया आहे आणि तुम्ही आम्हाला जाऊ शकता बरं का कारण मी काकांच्या बरोबर 20-25 वर्ष राहिलेलो आहे ते एकदा त्यांनी मांडले की त्याचा पाठपुरावाच कर म्हणजे आपण तरी बोलून मोकळे होतो पण ते बोलले की ते म्हणतात तुम्ही बोललो होतो बरं का असं म्हणजे ते त्यांचं ते कौशल्य तुमच्यामध्ये असणारच आहे खूप छान कल्पना आहे तुम्हाला मी सगळ्या नगरसेवकांना धन्यवाद देतो म्हणजे नगरसेवकांनी सुद्धा ठराव करून लायब्ररी काढावी हे सुद्धा महाराष्ट्र विशेष त्याबद्दल मी नगरपरिषदेला तुमच्या सगळ्या यांना आता तसं आम्ही नगराध्यक्षांना आम्ही नोकरी एकत्र केली हो ते होते मला साहेब बरं का आणि नोकरीची पीडीसीसी बँकेतनं झाली फील्ड त्यांचं वेगळं आहे म्हणून आले ना ह्या ट्रॅकवर काम करतात त्याच्यामुळे काम करताय इम्प्लिमेंटेशन कसं करावं हे खरं काकांच्याकडून आणि त्यांच्या फॅमिलीकडून शिकावं असं माझं मत आहे बरं मी कौतुक करत नाही मी सत्य बोलतो मी माझा एक स्वभाव आहे मी इकॉनॉमी शिकवणारा माणूस आहे हाही ते खरं बोलायचं नाही ते बोलायचं जे आहे ते मी सगळं बोलतो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो मुलांनी आपल्या सूचना सरांची डायरेक्ट हे कराव्या बरं का हे तुम्हाला सर्वत्र उपलब्ध असणारे आमदार आहेत खूप छान ही लायब्ररी हवी आणि हिचं जेव्हा 1 वर्षाचं वर्धापन दिन असेल त्यावेळेस या लायब्ररीचं कौतुक करायला पुरंदरच्या बाहेरची माणसं नक्की येतील अभ्यास करणारी फार माणसं फार माणसं म्हणजे आम्ही काय म्हणतो हा अजून एक मला बोलायचं झालं ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा इतर जे वाचणारे लोक जसं नगर वाचलेलं आहे तसं सुद्धा जे काही आपली लायब्ररी सासवडचं म्हणजे मी कॉलेजला असताना कॉलेजच्या लायब्ररी सही ते कुलकर्णी साडेआडीमध्ये लायब्ररी होती त्याचा मी मेंबर होतो आणि अँड इंटरप्रिटेशन ऑफ द हिंदू सोसायट्या हिंदू सामाजिक अन्वयार्थ हे पुस्तक मी वाचलं त्याचा मला आयुष्यात फार फायदा झाला माझ्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धांना त्या लायब्ररीने मदत केली त्या वागिरे कॉलेजच्या नाही बरं का तेव्हा छुट्टी होती वागिरे कॉलेजची लायब्ररी पण इथली लायब्ररी हा गावातली लायब्ररी मोठी होती लक्षात घेतल्या आणि खूप मला आठवत आहे पुन्हा स्वातंत्र्य आणि कुठे स्वातंत्र्य मला भाषण करायचं होतं आणि अवसरीकर सरांनी सांगितलं की असं पुस्तक मिळवलं पाहिजे तर ते मला तिथं नाही मिळालं मला तिथं मिळालं बरं का त्यामुळे सासवडला तसा सांस्कृतिक वारसा पूर्वीपासूनच आहे अजून तुम्ही वाढवत आहे तुम्हाला धन्यवाद जर आपल्याला लायब्ररी सेट करताना जर कोणाला मदत लागली नवीन लायब्ररीयनला कोणी असं तर मी नक्की त्यांना बोलेन मला इथं बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो चेतन अत्तरी माझं नाव मी अत्तरवाडीचं आहे मुलांच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही परीक्षा दिली सर्व मुलांचं तसं असतं आर्थिक आणि सामाजिक दोन भाग पडतात म्हणजे जेव्हा मुलगा दहावी किंवा 12वी नंतर क्रॉस करतो तर तुम्ही हे मांडलं हे सर्व केलंय पण मुलं तिथे कुठे मोडतात कारण आजकाल जे आपली सामाजिक आर्थिक परिस्थिती असते त्यानुसार जर विचार केला तर 12वीपर्यंत शिक्षण त्यांना चांगल्या शाळेमध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये मिळतं तिथून पुढं ते 2.5-3 लाख रुपये 4 लाख रुपये भरतात चांगले उच्च दर्जाचं शिक्षण घेतात तर त्यानुसार दुसरी अजून एक कॅटेगरी असते विद्यार्थ्यांची जे आपल्या प्राथमिक शाळेत शिकतात साधं शिक्षण घेतात हुशार असतात पण नंतर ती बाहेर 12वीनंतर समाजात पडतात त्यानंतर ती भीती वगैरे राहते त्यानंतर आता एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एमपीएससी आणि यूपीएससीचं 90% विद्यार्थी एमपीएससीकडे जातात हुशार तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असतात पण ते वळतात एमपीएससीकडे का तर इंग्लिशचं नॉलेज कमी असतं सुरुवातीला एक सामाजिक परिस्थिती तशी नसते की ज्या समाज आपला तसा नसतो की त्याबद्दल आपण संभाषण वक्तव्य करताना लोकांबरोबर की ती आपली ऊर्जा वाढत राहील आपला कॉन्फिडन्स वाढत राहील असं ते काही परिस्थिती राहिली नाही आजकाल ते महत्वाचा मुद्दा आहे आणि यूपीएससीचं म्हटलं तर हिंदी आणि इंग्लिश मध्ये एक्झाम असते टोटल आणि मराठीमध्ये मेन्स एक्झामला उत्तर लिहता येतात पण कॉन्फिडन्स नसतो मराठीचं लेखन स्पीड कमी असतं आता आन्सरशीट मराठीमधून एक्झाम देऊन आय एस झाला
खूप मोठं उदाहरण आहे. असं एक उदाहरण जरी आलं तरी त्याच्या पाठोपाठ असे हजारो विद्यार्थी म्हणतात मी मराठीमधून कॉन्फिडन्स तयार करतो. तर हे झालं. आणि दुसरं म्हणजे आता माझं सांगायचं स्वतःचं उदाहरण. तर माझी 12वी झाली 2015 त्यानंतर पुढचा काळ माझा आता परिस्थिती गरीब त्यामुळे जॉबला गेलो कॉलेज सोडलं सगळं सोडलं. आता 2-3 वर्ष जॉब केला नंतर पुन्हा माझ्या आठवणी आठवल्या मी चुकीचं करतोय मी काय करतोय हे आर्थिकच्या दृष्टिकोन आर्थिक आणि सामाजिकच्या दृष्टिकोनातून पुन्हा आलो. पुन्हा शाळेला ॲडमिशन घेतलं कॉलेज कम्प्लीट करायला लागलो. मग ते हळूहळू प्रोसेसला आलो. आणि आपण ज्या परिस्थितीत असतो ज्या ठिकाणी विद्यार्थी असतात त्या ठिकाणी त्यांना ज्या गोष्टी हव्या असतात स्कूल कॉलेजमध्ये जर आपल्याला एक्झाम टार्गेट असत म्हणजे एक्झाम टार्गेट नसतं तर ती त्यांना जे लाईफ असते ती टार्गेट असते. त्यासाठी त्यांना कोणती एक्झाम निवडायची कोणता रस्ता निवडायचा आहे ही गोष्ट असते. म्हणजे एखाद्याला जर समाजसेवा करायची असेल हा मुद्दा असतो किंवा एखाद्याला स्वतःची परिस्थिती बदलायची असेल हा एक मुद्दा असतो. जर त्याला एक्झाम टार्गेट करायची असेल तर कोणती स्वतःच्या सोयीस्कर स्वतःच्या ज्या परिस्थितीतून आलाय 10वी 12वी मराठी मिडियम इंग्लिश मिडियम त्यानुसार तो चॉईस करतो. त्यानंतर पुढचं म्हणायचं म्हटलं खूप डोक्यात होत अडचणी काय लागते तेवढं सांगा म्हणजे माझं सांगायचं म्हटलं ते मुलांच्या अनुभवातूनच कळत आपण कुठे राहतोय आणि कुठं मुलं मागे राहत कारण मुलांसाठीच आहे सगळं. तर तुझा मुद्दा आहे मॅथ्स सायन्स हिंदी आणि इंग्रजी त्याचं थोडस मार्गदर्शन सोय करता येईल का हा विषय आहे. आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करता येईल का असं काय आहे. तसं नाही तसं नाही असं फुकट मिळवायचा आमचा उपयोगच नाही ना काय ऑनलाईन लायब्ररी तर जेवढ्या ऑनलाईन लायब्ररीत सबस्क्रिप्शन घेता येईल तेवढं घेऊयात आपण जेणेकरून ते आपल्याला इव्हन ऑनलाईन न्यूजपेपर पण उपलब्ध होतील आपल्याला त्याचं हे करायचं पण आवश्यकता पडणार नाही. सांगा ना आपण या वास्तूमध्ये मी रामदास कुडसरे भोगावचं आहे स्पर्धा परीक्षा करतो आहे आपल्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेमध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आहे त्याचबरोबर अभ्याससुद्धा एल के सीचा करतो आहे. चंदूकाकांची स्वप्नपूर्ती होताना म्हणजे या एवढी मोठी चांगली अभ्यासिका आपण इथे सातपुर शहरामध्ये चालू करतो आहे ही अभ्यासिका चालू होते नक्कीच. आता आपण 6 तारीख किंवा 10 तारीख म्हणतायत आपण की ओपनिंग करूया. तर ह्या अभ्यासिकेमध्ये ना एक पाण्याचा आरो आणि एक चप्पल स्टँड वगैरे हे आपण जिथं पायऱ्या उतरतो आहे तिथंच सोय झाली तर बरं होईल. आणि पाण्याच्या पिण्याच्या बाटल्या प्रत्येक एक विद्यार्थी आपली स्वतःची घेऊन येईल आणि तिथं आरोला म्हणजे भरून तो आपल्या जागेवर येऊन बसेल. त्या दृष्टीने वर्तमानपत्र आणि मासिक आहे तर ही मागची रूम आहे ना तिथं ती ठेवण्यात यावी जेणेकरून तिथंच सगळी जी वर्तमानपत्र आणि मासिकं ही एकत्र तिथे जी पाहिजे ती वाचता येईल तिथे. किंवा कारण प्रत्येक विद्यार्थी काय करेल मासिकं वगैरे बाहेर घेऊन आला पेपर बाहेर घेऊन आला तर इथं डिस्टर्ब होईल बाकीचे जे मुलं आहेत ना त्यांच्याबरोबर वाचताना. त्यानंतर कंपार्टमेंट सर म्हणले तर एक इनट्रान्सपरंट म्हणतो ना तर ते काचेमध्ये ग्लासमध्ये येतात तर त्या पद्धतीत जरी झाले किंवा मग प्लायमध्ये बांधता येते की एक त्या पद्धतीत जरी झालं तर ते एक जरा सोयीस्कर होईल विद्यार्थ्यांसाठी कारण की हे सध्या एकदम समोरासमोरच येत आहे तर हे प्रत्येक कंपार्टमेंट झाल्यानंतर मुलांना त्याचा फायदा होईल. बस बाकी धन्यवाद. तुम्ही खरं म्हणजे आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासिका स्टडी सेंटर किंवा काय नाव असावं खरं म्हणजे हा एक हे आहे तर तोही जर असं थोडंसं हे केलं तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर किंवा अभ्यासिका मला वाटतं अभ्यासिकातच अभ्यासिकामध्ये स्टडी सेंटर होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका असं त्या सेंटरचं नाव असावं असं मला वाटतं. तर ती विनंती आम्ही सर्वच आपण सगळेच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकांना करू की त्याला ते करावं. नगरपालिकेच्या माध्यमातून याचं क्लिनिंग आणि हे सगळं राहणार आहे नगरपालिकेच्याच अंतर्गत. आज आपण टाक सरांनी या ठिकाणी सांगितलं खरं म्हणजे आम्ही शाळेत असताना नगरपालिकेच्या लायब्ररीमध्ये जायचो मला आठवतं शाळेला आणि काका कंपल्सरी करायचे आम्हाला जायला. तर शाळेतून आलं दुपारी की लायब्ररीत जायचं तिथली पुस्तकं आम्ही गोष्टीची वाचायचो पण पुस्तकं आणायची आणि वाचायची असं ते होतं.
आजही मी खरंच मनापासून टाक सरांचा आभार मानेन की ते केलं आणि एक चांगली वेगळे पण नगरपालिकेने नेहमीच जपलेलं आहे आपल्या सासवड नगरपालिकेने आणि हे साधनं त्याने अनेक वर्ष म्हणजे आज नगरपालिकेला 150 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. त्या सासवड नगरीला सुद्धा 5000 वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे ज्ञानाची गंगा जी आहे ती आपल्या पुरंदर तालुक्यात त्याची कमतरता नाही आहे. त्याला फक्त एक बूस्ट करायचं काम आपल्याला या लायब्ररी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या माध्यमातून करायचं. मी मनापासून अमित पावसे सरांनी काही संकल्पना मांडल्या त्याचे खूप मनापासून आभार मानतो. लॉकर्सचं जे सांगितलं तेही आपण इनकॉर्पोरेट त्याच्यामध्ये करूयात. रात्र शाळेच्या बाबतीत मला वाटते नगरपालिकेची सर्व मंडळी आहेत या ठिकाणी, तर नगरपालिकेची ज्या इतर शाळा आहेत तिथे खरोखर कारण इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा वापर होत नाही, त्यामुळे तोही होईल. प्रकाशन विभागाचं आपण आणि काकडे सरांनी सांगितलं तर तोही आपल्याला प्रकाशन विभाग म्हणून हळूहळू हे झाल्यानंतर सेंट्रल प्रकाशन विभागाकडे पण जाता येईल. कारण मला वाटतं ज्यावेळेस आपल्या आता काकडे सर आहे तिथं अनेक पुस्तकं लिहिली जातात पण प्रकाशन कुठं करायचं. तर मी काकांचंही पुस्तक तयार होते पण ते प्रकाशन कुठं करायचं हा विषय आहे. तर एखादं प्रकाशन विभागच आपल्या पुरंदर तालुक्याचा करता आला की जेणेकरून जे जे कोणी आहेत कारण खूप ज्ञानी लोक आपल्याकडे आहेत तर ते करता आलं तर निश्चितपणे भविष्य काळात तो संकल्पना करतो. परंतु खूप चांगल्या संकल्पना इथं आल्या. परीक्षा नियंत्रण कक्षासारखी संकल्पना सागर सरांनी त्या ठिकाणी मांडली तीही आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढच्या ह्याच्यामध्ये निश्चितपणे घेता येईल. प्राध्यापक बेंगळे सरांनी त्या ठिकाणी व्याख्यान चर्चासत्र सूरपुरुषांची पुस्तकं ती सगळी आपण इनकॉर्पोरेट ह्या लायब्ररीमध्ये करू. सूचना खूप चांगल्या आपल्या सगळ्यांच्या झाल्या. काकडे सरांनी त्या ठिकाणी पुस्तकांचे बदल सातत्याने सांगितले तर ते अपग्रेडेशन जे आहे आता बऱ्यापैकी ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करता येईल. जेवढी शक्य होतील तेवढी पुस्तकं आपण त्या ठिकाणी हे करू. मॉक इंटरव्ह्यू पॅनल वगैरे तर ते आपण या ठिकाणी सुविधा केलेल्याच आहेत त्या सगळ्या. तो पॅनल कसा करायचा, वेगवेगळ्या कोणाला कुठली जबाबदारी द्यायची तोही आपण पुढच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी करू. त्यानंतर सॉफ्ट बोर्ड जे आहे तो एक आपल्या आता सुचवण्यात आला तर तो ऑलरेडी घेतलेला आहे. कारण खुर्च्या सॉफ्ट बोर्ड खुर्च्याही यायच्यात प्लास्टिकच्या नाही, जिथे कम्फर्ट मिळेल. म्हणजे संग्रामजी बघता नाही बघितलं की 8 तास बसायचं म्हटलं तरी खुर्चीला उब नाही आली पाहिजे तर आपल्याला बसावंसं वाटलं पाहिजे म्हणजे बसावंसं वाटलं पाहिजे असे ते चेअर्स पण त्यांनी घेतलेले आहेत. मेमाने सरांनी पण खूप चांगली संकल्पना दिली की एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, कारण हे खूप गरजेचं आहे. बरेच वेळा परीक्षा संपल्यावरती मुलांना कळतं की अरे तिथे भरती होती पण त्या परीक्षेला मी फॉर्मच नाही भरला. हा अनुभव अनेक वेळा येतो. तर त्या ज्या एम्प्लॉयमेंट न्यूजच्या आणि एक याच्यातनं मला एक सुचवलं की हे एक आपलं चांगलं रिक्रुटमेंट सेंटर पण होऊ शकतं. की म्हणजे नुसतं कॉम्पिटिटिव्ह एक्झामच नाही तर तो मुलगा आता बोलताना थांबला मध्ये म्हणजे चेतनात करे, परंतु एम्प्लॉयमेंटचं एक सेंटर सुद्धा ना आपण लायब्ररीमध्ये एखादा बॉक्स करूयात की जिथं सगळे रिझ्यूम ज्याला कोणाला त्या ठिकाणी हे करायचंय त्याचे सगळे रिझ्यूम्स एका बॉक्समध्ये पडत जातील. त्या रिझ्यूमचं बायफर्केशन करायला आपण एखादं ऍप करूयात की इथं लायब्ररीयनला किंवा कोणाला तरी जबाबदारी देईल की ते रिझ्यूम घेतील की आपल्यालाही कळतील की आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत की ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे आणि ते कुठल्या सेक्टरमध्ये काम करू शकतात. जसं सरांनी सांगितलं की ते इकॉनॉमिक्समध्ये आहेत तर ते कुठल्या सेक्टरमध्ये, मग इकॉनॉमिक्स अकाउंट असेल तर ते बँकिंगकडे जाऊ शकतो. बरेच वेळा काय होतं की आता आम्ही पीडीसीत किंवा सोपन काका बँकेत काम करतो, इंजिनियर आमच्याकडे येतो म्हणतो बँकेत नोकरी द्या. तर ते एक खरोखर पण काही ठिकाणी इंजिनियरची आवश्यकता असते मग तिथं आपल्याला पाठवता येऊ शकतो आणि तिथं वाढू शकतो. तर हे एक मला वाटतं ही एक चांगली संकल्पना सर आली आणि हे नॉलेज सेंटर असल्यामुळे मला वाटतं रिक्रुटमेंट बॉक्स आहे ना आपण करू की जेणेकरून तिथं ते होईल आणि एक वेबसाईट पण तयार करूया जिथे सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला एकत्रित संकलित आहे ना म्हणजे रिझ्यूम्स होऊ शकतील. ही एक आज खरं म्हणजे आजच्या चर्चेमध्ये आलेली सगळ्यात चांगली गोष्ट मला वाटतं. मेमाने सरांनी सांगितलं, गद्रे सरांनी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला जो वाटला ना तो म्हणजे फोकस करणं. कारण आज ही लायब्ररी आहे इथे तुमचं असणारं नॉलेज सेंट्रलाइज करायला आणि इथं काय काय घेता येऊ शकेल. कारण बरेच वेळा काय होतं की आम्ही बघतो विद्यार्थ्यांना की पुस्तकं मिळत नाहीत, पुस्तकं वाचता येत नाही किंवा काही वेळेस ना संकलित करता येतात. बरेच वेळा काय होतं की आता माझ्यासारखा विद्यार्थी मला कधीच आठवत नाही की मी पुस्तकातनं सर अभ्यास केलाय. 99% माझा अभ्यास हा डिस्कशनमधनंच झालाय.
म्हणजे आज इतिहासाचं मला एवढं नॉलेज आहे किंवा जी माहिती संकलित करतो ना ती चर्चेमधनं होते. चर्चेमधनं जे ग्राफ्टिंग होतं ना ते खूप मोठं आहे आणि म्हणून आपण वेगवेगळे डिस्कशन रूम इथं केले तर ते डिस्कशन सुद्धा इंटरॅक्शन सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि थोडक्यात काय की अभ्यासाचं डिस्कशन चावडीवरचं डिस्कशन नाही अभ्यासाचं डिस्कशन की जेणेकरून ते संकलित होत जाईल. आणि डिस्कशनमुळे काय होतं की तुमचं असणारं नॉलेज आता जसं अनेक संकल्पना आल्या इथं तर ते डिस्कशनमधून सर वेगवेगळ्या गोष्टी पण मिळत जातील तर त्याही निश्चितपणे इथं. आणि गदर सरने सांगितलं तसं फोकस्ड काम की इथे जे आहे तेच त्या ठिकाणी झालं पाहिजे. टाक सरांनी तर सगळ्याच गोष्टी अतिशय स्पष्टपणे मांडल्या कारण अनेक लायब्ररीचा अनेक म्हणजे त्यांना सगळ्याच गोष्टीचा अभ्यास आहे पब्लिकेशनच्या बाबतीमध्ये मांडला. आणि सर्वात महत्त्वाचं सरांनी सांगितलं ते म्हणजे आज आपल्याला सगळ्या लायब्ररीत म्हणजे ऑक्सफोर्डपासून इंजिनिअरिंगपासून सगळ्या लायब्ररीत इथे ऑनलाईन सबस्क्रिप्शनने अवेलेबल होऊ शकतो. म्हणजे आमचं एक बर्डन कमी झालं आता ऑनलाईन सबस्क्रिप्शनचं म्हणजे बजेट बऱ्यापैकी कमी होईल. आणि माझी आज संकल्पना अशी होती की आता जवळपास 2,000 वेगवेगळे अधिकारी आज आपल्या पुरंदर तालुक्यातले वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आम्ही त्यांना उद्या परवामध्ये नगरपालिकेच्या वतीने आव्हान पण करतोय की बाबा जे जे शक्य होतील त्यांनी पुस्तकं या ठिकाणी लायब्ररीला द्यावी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची द्यावी, साहित्याची द्यावी, दूरदर्शनची द्यावी. आता माझ्याकडे सरांनी मला आठवण केलीच आहे आमदार म्हणून जे जे काही सबस्क्रिप्शन आणि हे आलेत नुसतं ते नाही तर आज मी मुंबईला गेलो की तर बुधवारी गेल्यानंतर लायब्ररीत जात असतो विधिमंडळाच्या. खूप मोठी लायब्ररी आहे म्हणजे अनेक विधिमंडळातली भाषणं असतील, रेफरन्स असतील, कायद्याची पुस्तकं असतील, खूप सारं म्हणजे त्याच्या एवढी लायब्ररी खरं म्हणजे मी बघितली नाही. सर बघण्यासारखी विधिमंडळातली आहे. एकदा आपण आलात तर मला वाटतं खूप बरं वाटेल. पण खूप मोठं लायब्ररी तिथे आहे विधिमंडळामध्ये सुद्धा. म्हणजे ज्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये बोलतो त्याच लायब्ररीतलं रेफरन्स घेऊनच बोलतो. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर निश्चितपणे खूप झेरॉक्स मशीनची जर आपण कल्पना दिली किंवा लायब्ररीयन कसं असावं. महत्वाचा मुद्दा तोच आहे की मला आजच्या या डिस्कशनमध्ये एक सगळ्यात महत्वाचं कारण की सगळ्यात पहिलं तर इथे लायब्ररीयन पाहिजे. म्हणजे ही एक शाळा असल्यासारखी त्याला प्राचार्य हवाय म्हणजे लायब्ररीयन हवाय. दुसरं म्हणजे 24/7 करायचं तर ते 3 शिफ्टमध्ये आपल्याला या ठिकाणी इन्चार्ज नेमावे लागतील. म्हणजे लायब्ररीयन पहिला मुख्य नेमावा लागेल या सगळ्या स्टडी सेंटरसाठी. 3 इन्चार्ज त्या ठिकाणी आपल्याला नेमावे लागतील जे 8 hours ड्युटीचे असतील की जेणेकरून आणि मग वेगवेगळ्या सेक्शनप्रमाणे आपल्याला कमिट्या तयार करता येतील. आणि याच्यामध्ये माझं असं मत आहे की जे आपल्या तालुक्यातले माजी अधिकारी आहेत आत्ता करंट अधिकारी आहेत त्या सगळ्यांनाही आपण इन्व्हॉल्व करून घेऊयात जेणेकरून याला एकत्रितपणे जी सक्सेसफुल अधिकारी किंवा प्राध्यापक शिक्षक मंडळ त्या सगळ्यांना सेंट्रलाइज करता येईल आणि त्यांच्या मदतीने आपल्याला ह्या नॉलेज सेंटरची उंची वाढवता येईल. तर तेही आपण सगळ्यांनी खूप चांगल्या माहिती संकलित केल्या. खरं म्हणजे काल सकाळपासून मी फोन करायला सुरुवात केली आणि आपण सगळ्यांनी वेळ दिलात. खूप मनापासून आपलं आभार मानतो. आपण ज्या ज्या सूचना केल्या त्याही इन्कॉर्पोरेट त्या ठिकाणी आपण निश्चितपणे खूप चांगल्या सूचना नगरपालिकांच्या मिळाल्यात. आणि मी विनंती करेन नगराध्यक्षांना, उपाध्यक्षांना, सर्व नगरसेवकांना की ज्या सूचना केल्या सीओ साहेब पण या ठिकाणी आहेत आणि आपण म्हटलं त्याप्रमाणे खरोखरच आपली सासवड नगरपालिका त्या ठिकाणी एक लायब्ररी उभी करते खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. कारण शेवटी संकल्पना मांडली असली तर ते इम्प्लिमेंट करायचं काम हे सगळं नगरपालिकेच्या आणि नगरसेवकांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे काही वेळेस आमचा रोड पहिला करायचा तर लायब्ररी धावत्या मागे होऊ शकतात. परंतु निश्चितपणे मी मनापासून सर्व नगरसेवक नगराध्यक्षांचं मनापासून आभार मानून मुंबई या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे सागरने मागाशी मांडलं मुलांचं राहण्याचं किंवा पण निश्चितपणे टप्प्याटप्प्याने ना आपण ही काय मदत करू. एक सेंट्रलाइज सेंटर झालं की आपल्याला कुणाला काय आवश्यकता आहे त्याप्रमाणे निश्चितपणे मदत करता येईल. ही लायब्ररी माझी विनंती अशीच राहील की थोडंसं एक दाकोरीमध्ये चालली पाहिजे तिथे न्यूसेन्स व्हॅल्यू कुठली नसली पाहिजे. तशा प्रकारचं लायब्ररीयन तशा प्रकारची जबाबदारी आणि ती कमिटी आपण निश्चितपणे करूया. एका वेगळ्या उंचीवरती न्यायचा प्रयत्न करून आपण सगळ्यांनीच वेळ दिलेला आहे. मी आदरणीय नगराध्यक्षांना विनंती करेन की आपण मार्गदर्शनही करावं नाही परिपूर्णता त्या सगळ्यांनी जे पॉईंट दिले त्याची परिपूर्णता करण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून करावा. रामदास फडतरे जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांनी जे आरोप आणि ते सांगितलं ते
छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्याही सगळ्या आपण त्या ठिकाणी ठेवूयात की जेणेकरून लॉकर, चप्पल स्टँड, आरोप आणण्याचं जे आहे ते मासिकं वर्तमानपत्रांसाठी वेगळी जागा किंवा कशाप्रकारे ते करता येईल ते त्याही गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू असं मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जो वेळ दिला आहे त्याबद्दल मी वैयक्तिक स्वरूपाचे माझ्या वतीने आभार मानतो आणि आदरणीय नगराध्यक्षांना सांगतो आपण मार्गदर्शन पर या कार्यक्रमाचा समारोप या छोट्याशा आपल्या मीटिंगचा समारोप करावा. धन्यवाद सर. आज या ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी उपस्थित असणारे आपल्या दोन रेल्वेचे आमदार आमचे मार्गदर्शक संजय जगताप, त्याचप्रमाणे सासपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय मोरे साहेब, उपनगराध्यक्ष जोडकर्ता असतील, मार्गदर्शक जात असतील, मनोदा जगताप असतील, अजित जगताप, त्याचप्रमाणे उपस्थित संजय अण्णा जगताप आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे माझे नगरसेवक सहकारी, त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी आता खरं तुम्ही हे बुद्धिवादी लोक आज या ठिकाणी आहेत. खरं तर आमच्यासारखे आता खरं ते टाच सर बोलले त्याचा विषय मला असा सांगायचं सर, त्यावेळेस जर मी तुमचा साहेब असेल तर आज तुम्हाला मला गुरु घेव करून घ्यावा असं वाटतं, कारण कारण तुमचं नॉलेज यावेळेस विकसित झालं आणि ते नॉलेजचा निश्चितच फायदा होईल आम्हाला. विशेषतः आपण ज्यांच्यासाठी हे लायब्ररी आपण ओपन करत आहोत आणि त्यांचे विचार सरांनी एक विचार मांडला होता की त्यांच्या खरं त्यांना हे या ठिकाणी लायब्ररीत अभ्यास करायचा आहे आणि त्यांचे विचार किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित केले आणि या चर्चासत्राला आपण सर्वजण उपस्थित आहात. बेंगळे सर असतील, सागर सर असतील, पाक सर असतील, प्रदीप जगत असतील, त्याचप्रमाणे आमचे सहकारी बंडू हिवरकर असतील, हे सासवड शहर काँग्रेसचे आमचे सहकारी अध्यक्ष बाळासाहेब पायगुडे असतील, त्याचप्रमाणे गद्रे सर असतील आणि मेमणे सर असतील, सर्व ज्या या ठिकाणी माझे उपस्थित, त्याचप्रमाणे विशेषतः आमचे एक सहकारी श्वास फुलांडे असतील, आमचे नगरसेवक संतोष खोपडे असतील, मनोज मेत्रे असतील आणि या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित. खरं तर या लायब्ररीचं एक संकल्पना होती ती कैलासवासी सहकार वर्षी चंद्रकाका जगताप त्यांना ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती ज्यावेळेस आय एस ऑफिसर झाले किंवा उच्च शिक्षित होत असताना आपल्या पुरंदर हवेलीचा जो विकास व्हायचा असेल आणि जर आपण काय होतं माहिती का जनरली कुटुंबाचा विकास होत असताना कुटुंबाच्या मुलांचा विकास जर झाला तर ते कुटुंब विकसित होत असतं आणि खरं ती त्यांची इन्व्हेस्टमेंट असते किंवा ती त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो आयुष्यभर मुलांसाठी जे आईवडील करत असतात आणि त्यांच्यासाठी जी काय अडचण निर्माण होत असतात म्हणून सरांच्या माध्यमातून असेल किंवा काकांच्या माध्यमातून जी संकल्पना होती की आपल्या पुरंदर तालुक्यातील अधिकारी निर्माण व्हायचं असेल तर त्यांना चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माध्यमातून या सासवड नगरपालिकेतून त्यांनी जो संकल्पना होती आणि खऱ्या अर्थाने आज ती काकांची संकल्पना पूर्ण झाली असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण विचार आपले मांडले आणि आपले सर्व विचारांचं एकत्रीकरण करून सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही त्रुटी असतील किंवा आपण ज्या सूचना मांडली त्या सासवड नगरपालिकेतील माझे सर्व सहकारी बंधू भगिनींच्या वतीने निश्चितच त्याप्रमाणे पूर्तता केली जाईल आणि आपल्याला ज्या सुविधा लागतील त्या सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून सर आपल्या पुढच्या काळात निश्चित दिल्या जातील. आमचे सर्व नगरसेवक सहकारी एक विचाराचे आहेत त्यामुळं कुठल्या प्रकारची या नगर अभ्यासिकाला काही अडचण येणार नाही. फक्त मला यातूनच एकच आहे की आपल्या सासवड शहराचं जसं नाव होत असताना विकास होत असताना आपण या नगरपालिकेच्या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपल्या पुरंदर हवेलीतले जे विद्यार्थी ज्यावेळेस चांगले नावलौकी करतील आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल या बेसिक कुठून निर्माण झालं तर ते कैलासवासी सहकार मसी चंदोकाका जगताप यांच्या संकल्पप्रमाणे ज्यावेळेस तो अधिकारी होईल आणि त्याच्या मनात एक निश्चितच भावना राहील की आपल्याला बेसिक तयार होत असताना ज्या मूलभूत गरजा त्यांच्या माध्यमातून सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या ही भावना त्यांच्या राहील आणि म्हणून ती भावना व्यक्त करत असताना ते जर अधिकारी झाला तर त्या अधिकाऱ्याला एक विकासाच्या दृष्टीने सासवड शहराचा विकास किंवा पुरंदरचा विकासात त्यांचा निश्चित मोलाचा वाटा असेल आणि म्हणून आपलं काहीतरी योगदान असेल असं ज्यावेळेस ते चांगल्या प्रकारचे अधिकारी निर्माण होतील किंवा त्यांच्या शिक्षणाचा लायब्ररीचा त्यांना जो फायदा होईल तो फायदा सर्वसामान्य जनतेला जर मिळाला तर निश्चितच या लायब्ररीचा उद्देश सफल झाल्यासारखं वाटेल आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात, आपले सर्व विचार मांडले आणि खरं हे तुमच्यासाठी आहे आणि म्हणून तुमचे विचार ऐकून घेणे हे फार महत्त्वाचं होतं आणि म्हणून आज या ठिकाणी आपले पुरंदर हवेलीचे आमदार आणि त्या दृष्टीने त्यांची जी संकल्पना आहे
विशेषतः त्यांनी संपूर्ण ठिकाणी पाहिलेले देशपातळी असेल किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांनी ज्यावेळेस ह्याची संकल्प मांडली आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा जो मनोदैव होता. आणि विशेषतः सर आपल्याला एकच सांगायची की खरंच जर काकांचं स्वप्न आपल्या माध्यमातून हे पुरंदरला जो वसा आणि वारसा आपण ज्याप्रमाणे पुढं चालवतात निश्चितच या ठिकाणी जे घडणार आहे आणि ते चांगलं आपण घडवतात. सासवड शहराचा मूलभूत विकास जरी होत असेल किंवा पुरंदरचा विकास आपल्या माध्यमातून जो वेगाने होत असतात म्हणून आपण गतिमान या विकासाचं सूत्रधार आहात. अशीच गती या विकासाच्या दृष्टीने आपल्या माध्यमातून होत राहील आणि या अभ्यासिकाचा सर्वसामान्यांना चांगला त्याचा उपयोग होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय महाराज.